आज आपण जे आहे थर्ड फेज ऑफ काँग्रेस बघणार आहोत. काँग्रेसचा जो आहे थर्ड फेज किंवा काँग्रेसची तृतीय अवस्था ज्याला आपण म्हणू ती आपण बघणार आहोत. सो 1920 जे काही नागपूरचं अधिवेशन आहे काँग्रेसचं, INC इंडियन नॅशनल काँग्रेस, त्याच्याने जे आहे गांधी युगाला सुरुवात होते असं म्हटलं होतं. ओके, सो गांधीजी जे आहेत 1915 भारतात आले होते आणि मग त्या गोष्टी ज्या आहेत त्या होत जातात. सुरुवातीला आपण गांधीजींबद्दलचे बेसिक्स जे आहेत ते क्लिअर करू की गांधीजींबद्दल आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, ते जेणेकरून आपल्याला MCQ विचारल्या जाऊ शकतात. सो फर्स्ट ऑफ ऑल जे आहे गांधीजींचं पूर्ण नाव जे होतं तर ते मोहनदास करमचंद गांधी. ओके, गांधीजी जे आहे ना तर ते प्रिन्सली स्टेट ऑफ काठियावाड जे होते त्याचे दिवान, म्हणजे दिवान इन द सेन्स तिथले मिनिस्टर, तर त्यांचे पुत्र होते बघा. सो म्हणजे करमचंद गांधी जे आहेत तर ते कोण होते तर प्रिन्सली स्टेट जे होतं काठियावाड तिथं ते दिवान होते. दिवान जे आहे तर दिवान इन द सेन्स मिनिस्टर. सो गांधीजींचं जे युग आहे याचे जे बेसिक्स जर बघितले तर सिम्पली जे आहे 1920 INC सेशन जे आहे तिथून हे सुरू होतं. गांधीजींचा जो जन्म आहे बघा तर तो 2 ऑक्टोबर 1869 जे आहे. ओके, सो गांधीजींना आपण जे आहे बापू म्हणून संबोधतो, महात्मा म्हणून संबोधतो बघा. सो जे काम आहे आता गांधीजींचं महत्त्व जे आहे ना की तुम्ही जर बघितलं तर गांधीजींचे रेफरन्सेस तुम्हाला नंबर ऑफ याच्यामध्ये मिळतात. सो फॉर एक्झाम्पल गांधीजींच्या बाबतीमध्ये गोष्टी ज्या आहेत, फ्रीडम स्ट्रगल जो आहे म्हणजे लॉंग लास्टिंग लीडरशिप जर तुम्ही बघितली तर ती गांधीजींची आहे, म्हणजे 1919 to 1947 कंटिन्युटी जी आहे. आणि ओव्हरऑल जे आहे की ट्रस्टवर्थी लीडर म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलेलं आहे बघा. जेव्हा जे आहे की जिथं जिथं प्रश्नचिन्ह उभे राहत गेले आणि मग त्याच्यानंतर जे आहे गांधीजींनी त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील केल्या. गांधीजींच्या बाबतीवर जी फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी जी आहे सत्य, अहिंसा, त्याच्यानंतर जे आहे की सर्वांपर्यंत ज्या आहेत गोष्टी गेल्या पाहिजेत. ओके, म्हणजे टेलिस्मॅन ऑफ गांधीजी आपण बघितलेलं आहे इथिक्स शिकत असताना. तिच्यामध्ये होतं की कुठलंही डिसिजन घेताना जो समाजाचा सगळ्यात शेवटचा घटक आहे त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे ॲट द लास्ट रिसॉर्ट, की तुमची जी पॉलिसी आहे किंवा तुमची ओव्हरऑल जी काही थॉट प्रोसेस आहे ती समाजाच्या शेवटच्या घटकावर काय इम्पॅक्ट टाकते अँड देन गो फॉर इम्प्लिमेंटेशन. हे गांधीजींनी त्यावेळेस क्लिअर केलं होतं. सो गांधीजींचा जन्म जे आहे बघा पोरबंदर किंवा जे स्थळ आहे काठियावाड गुजरातमध्ये झाला होता. आता गांधीजींनी जे आहे लॉ केलेलं होतं बघा, म्हणजेच वकील होते. आता हे लॉ जे आहे लंडनमध्ये त्यांनी केलं बघा. कायदा जे शिकले गांधीजी लॉ तो कुठं शिकले, लंडनला. आणि भारतात जे रिटर्न आले लॉ शिकून ते 1891 गांधीजी भारतात परत आले ॲट इंडिया. ओके, सो ऑबियसली जे आहे तुमची डिग्री कंप्लीट झालेली आहे, आता तुम्ही काय कराल, प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. तुमच्याकडे जे आहेत जे क्लायंट्स येतील त्या क्लायंटसाठी जे आहे आपण काय करू, केस लढू. ओके, त्यांची जी आहे बाजू कोर्टामध्ये मांडण्याचा प्रयत्न करू. तर ते एक प्रोसेस होती की ती सुरू होणार होती. मग त्या केसमध्ये जे आहे यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये एक गुजराती व्यापारी होते, त्यांचं नाव होतं दादा अब्दुल्ला. सो दादा अब्दुल्ला यांच्या काही केसेस होते दक्षिण आफ्रिकेमध्ये, त्यांचे काही लीगल वर्क होते आणि त्याच्याकरता जे आहे दादा अब्दुल्ला यांनी 1 इयरचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो गांधीजींबरोबर केला होता की तुम्ही आमचं जे आहे कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत तर त्या डील करा. आणि याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट होती की जो वकील असणार होता या केसमध्ये, म्हणजे दादा अब्दुल्लांची बाजू मांडणारा वकील जो कोणी असेल त्याला किमान गुजराती वाचता आली पाहिजे असा एक बेसिक त्याच्यामध्ये मुद्दा होता. मग ही एक बाब जी होती तर ती गांधीजींच्या बाबतीमध्ये लागू पडत होती की गुजरात ती भाषा जी आहे ती त्यांना येत होती आणि मूळचे ते गुजरातचे. सो तो मुद्दा याच्यामध्ये क्लिअर होता बघा. आता गांधीजी हे भारतातून साऊथ आफ्रिकेमध्ये जाणार आहे, हायली क्वालिफाईड जे आहे किंवा पहिले बॅरिस्टर आहेत ज्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये पाय ठेवला. आता गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेले आहेत तर तिथं काही गोष्टी घडलेल्या होत्या ज्या आपण शाळेमध्ये असताना आपण शिकतो किंवा आपल्याला होत्या बघा. मग त्या गोष्टी काय होत्या की गांधीजी जे आहेत बघा हे दादा अब्दुल्ला आहेत, दादा अब्दुल्लांची केस लढण्यासाठी जे आहे तर ते गेले होते. ओके, आणि इथं फार क्लिअर होतं की गुजराती भाषा आली पाहिजे
आणि जी सेटलमेंट आणि आर्बिट्रेशन होतं बघा, ओके, सो त्या गोष्टी याच्यामध्ये आहे. आता मूळ दादा अब्दुल्लांच्या केससाठी जे गेले बघा तिथं, तर त्यांना जे काही अनुभव आलेले आहेत दक्षिण आफ्रिकेमध्ये, तिच्यामध्ये एक बेसिक होता रेसियल डिस्क्रिमिनेशन, वांशिक भेद जो आहे, तर ती एक गोष्ट याच्यामध्ये त्यांना लक्षात आली. एक तर जे आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रूम्स दिल्या जात नव्हत्या भारतीय लोकांना ज्या, दुसरी गोष्ट होती की रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यात तुम्ही बसू शकत नव्हता, ओके, आणि त्यांच्याकडे तिकीट असताना सुद्धा जे आहे त्यांना रेल्वेतून जे आहे उतरून दिलं होतं. डर्बन टू प्रिटोरिया अशी ही रेल्वे होती बघा, ह्या रेल्वेचा जो प्रवास होता आणि हे ओव्हरऑल ते ठिकाण आहे तो त्यावेळेचा फोटो आहे, 7 जून 1893, ओके, सो हे जे घडलेलं आहे बघा 7 जून 1893. आता हे इथं जे कोट आहे किंवा ज्या पद्धतीने हे शब्द मांडलेले आहेत हे फार महत्वाचे आहेत. ऑन 7 जून 1893 महात्मा गांधी वॉज थ्रोन ऑफ द ट्रेन इन साऊथ आफ्रिका अँड महात्मा गांधी वॉज बॉर्न. इथून तो संघर्ष सुरू होतो की डिस्क्रिमिनेशन कसं आहे हे, आणि या डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट आपण बोललं पाहिजे. एक तर बघा महात्मा गांधीजींची वकिली कुठं शिकलेले आहेत ते लंडनमध्ये जे आहे, ओके, आणि ब्रिटनमध्ये शिकलेला एक लॉयर जो आहे त्याने डिमांड करायला सुरुवात केली मग की इंडियनसाठी जे आहे एक तर हॉटेलमध्ये रूम तुम्ही देणं अपेक्षित आहे, सायमल्टेनियसली जे आहे की तुम्ही रेल्वेचे प्रवास असतील. बरं याच्यामध्ये बरेचसे इश्यू होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅरेजेस जे आहेत, भारतीय वेगवेगळे काही धर्म आहेत प्रथा परंपरा त्याच्यानुसार जे लग्न तिकडं होत होते आफ्रिकेमध्ये त्यांना इललेजिटिमेट जे आहे संबोधलं जायचं, म्हणजे तुम्ही त्यांच्याच पद्धतीने गोष्टी डील करायच्या तर त्या वर्क होतील, अदरवाईज जे आहे ते लग्न जे आहे मंजूर नसायचं. आता लग्नच मंजूर जर केलं नाही व्यवस्थेने तर तिच्यामधून जी काही संतती जन्माला येते आहे त्या संततीवर प्रश्नचिन्ह लगेच लागलं की हे कोण आहेत, अनावरस संतती असं याला म्हटलं होतं मराठीमध्ये. आणि हिंदी चित्रपट तुम्ही पाहत असाल तर नाजायज औलाद असा शब्द वापरला होतो. आणि हे डिग्निटी ऑफ विमेन हा जो मुद्दा आहे त्याच्यासाठी फार महत्त्वाचा, डिग्निटी ऑफ विमेन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगून ठेवलेलं आहे. सो महिलांची डिग्निटी जी आहे ना, तर त्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न होता. पोल टॅक्सचा प्रश्न आफ्रिकेमध्ये होता, हे सगळे जे आहेत प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत बघा, त्याच्यानंतर ते भारतामध्ये आले. सो हा तो प्रवास. त्याच्यानंतर जे आहे की याच्याशी रिलेटेड एक दुसरा आस्पेक्ट आहे तो पण लक्षात ठेवा. गांधीजी है ना ज्यावेळेस आपल्यातून गेले ॲट दॅट टाइम जे आहे त्यांच्या ज्या अस्थी आणि त्या सगळ्या गोष्टी रिमेन्स ज्या आहेत बघा, त्याची जो लास्ट ट्रेनची जर्नी ही आहे, ओके, ही एक स्पेशल ट्रेन होती, याला म्हटलं गेलं होतं अस्थी स्पेशल जे आहे बघा, गांधीजींच्या अस्थी घेऊन जाणारी ट्रेन जी आहे. सो तो एक प्रवास आहे ना हा शेवटचा प्रवास गांधीजींचा की जिच्यामध्ये जे आहे अलाहाबादमधलं जे आहे बघा, होली कॉन्फ्लुएन्स ऑफ रिव्हर ॲट प्रयाग ॲट अलाहाबाद, तर याच्यामध्ये जे आहे 5 थर्ड क्लास कॅरेजेस होत्या बघा, ओके. ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास केला असेल जनरल बोगी असते, रिझर्वेशनची बोगी असते, सेकंड AC, थर्ड AC है ना, असे प्रकार आहेत. तर थर्ड क्लास नावाचा जो प्रकार आहे बघा, आजकाल जे आहे की शक्यतो हा शब्द प्रयोग नसतो, एक वेळ हा प्रयोग आहे ना थिएटरच्या बाबतीत पण होता, म्हणजे आम्ही शिकत असताना जे आहे बऱ्याचदा जे आहे मूव्ही वगैरे बघायला जायचो तर आमच्या तालुक्याच्या गावी जे थिएटर होते त्याला थर्ड क्लास नावाचा एक प्रकार राहायचा. थर्ड क्लास म्हणजे काय, स्क्रीनच्या एकदम समोर ज्या ओळी राहायच्या 2-3 ज्या आहेत त्या थर्ड क्लास. आता याच्या 2 गोष्टी होत्या की हॉस्टेल बंक करून जेव्हा तुम्ही मूव्हीला जाता, तुम्ही जर क्लास म्हणजे थर्ड क्लासच्या जागी जे आहे फर्स्ट क्लासमध्ये बसला किंवा बाल्कनीत जाऊन बसला तर तिथं तुमचे शिक्षक वगैरे भेटण्याचे चान्सेस राहायचे, म्हणून जे आहे हे प्रेफर केलं जायचं की थर्ड क्लासमध्ये बसून पिक्चर पहा. तिकीट होतं 10 रुपये त्यावेळेस थर्ड क्लासचं, ओके. सो हा जो रेल्वेच्या बाबतीतला थर्ड क्लासचे का डबे जोडलेले आहेत तर त्याचं रिझन होतं, हे सिम्बॉलिक होतं, कारण गांधीजींनी जे आहे रेल्वेमधून प्रवास करताना थर्ड क्लासला प्रेफर केलेलं होतं बघा, ओव्हर द जर्नी जी आहे सगळी ती. बरं का थर्ड क्लासला प्रेफर केलेलं आहे, कारण तिथं कोण आहे, कॉमन मॅन आहे, तिथं त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला तिथं कळू शकतात, त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला हा ना AC फर्स्ट क्लासमध्ये कळू शकत नाही, कॉमन मॅनचा प्रॉब्लेम तुम्हाला इथं कळतो बघा. सो ही जी ट्रेन होती ही दिल्लीवरून निघाली होती 4:00 ऑन 11 फेब्रुवारी 1948 आणि ही अलाहाबादला जे आहे 12 फेब्रुवारीला गेली होती बघा.
जवळपास 11 स्टेशनवर ही ट्रेन थांबली होती आणि तिथं गांधीजींच्या अस्थींचं जे आहे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक जे होते तर ते तिथं होते. सो गांधीजींची साऊथ आफ्रिकेतली ट्रेन जर्नी, त्याच्यानंतर जी आहे ही ट्रेन जर्नी जी आहे, मग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत जरा चांगलं लक्षात ठेवा. याच्यानंतरचा जो रेफरन्स आहे तो बघा गांधीजींच्या ह्याच्यामध्ये, तो म्हणजे काय की साऊथ आफ्रिकेमधला जो सत्याग्रह आहे. आता तिच्यामध्ये बरेचसे इशू मी तुम्हाला सांगितले, एक तर जे आहे तुम्हाला हॉटेलमध्ये रूम्स मिळत नव्हत्या, तुम्हाला ट्रेनमध्ये जे आहे थर्ड क्लासमध्येच बसावं लागत, फर्स्ट क्लासमध्ये तुम्ही बसू शकत नव्हता. त्याच्यानंतर जे आहे की इथले मॅरेजेसचा जो इश्यू होता बघा, मॅरेजेस ओके, लग्न जे केले जात होते इंडियन पद्धतीने किंवा इंडियन रिलिजननुसार ते ॲक्सेप्टेबल नव्हते तिथे. सो तो एक मेजर मुद्दा याच्यामध्ये होता ओके. त्याच्यानंतर पोल टॅक्स नावाची गोष्ट यांनी 1913 आणलेली होती बघा, पोल टॅक्स 1913 हा एक मुद्दा होता बघा. पोल टॅक्स हा होता 3 पाऊंड ओके. सो तिथं रक्कम एक होती बघा सुरुवातीच्या स्लाईडला आर्बिट्रेशन है ना 37,000 pounds जे आहे, सो तो रेफरन्स तिथे एक होता. सो मिळ जे आहे की इथं पोल टॅक्स पण होता, हा पण आपल्या भारतीयांवर लादला जात होता बघा. आणि त्यामुळे जे आहे गांधीजींनी जे आहे इथं जो काही सत्याग्रह केलेला आहे त्याचे दोन फेजेस आहेत. द फर्स्ट वॉज 1894 to 1906 ओके. 1894 to 1906 हा जो काळ आहे हा मॉडरेट ॲक्टिव्हिटीज किंवा मवाळवादी है ना चळवळीचा काळ असा तुम्ही इथला घेऊ शकता. 1894 to 1906 ओके, मॉडरेट कालावधी जो आहे मवाळ जे आहे ज्या पद्धतीने आंदोलन इथंमध्ये झाले. यांनी नताल काँग्रेस जे आहे त्याची स्थापना तिथं केली होती की हे सगळे जे इशू होते ते इशू सॉर्टआउट करायचे होते. फॉर दॅट पर्पज त्यांनी जे आहे नताल काँग्रेस जे आहे त्याची स्थापना इथं केली. आता नताळ काँग्रेसची स्थापना केली आता लोकांपर्यंत पण गेलं पाहिजे की नेमका काय इश्यू आहे काय नाही. जसं फॉर एक्झाम्पल आज आपण विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतो, तर आपल्याकडे यूट्यूब आहे टेलिग्राम आहे, तर त्यावेळेचं जे बेसिक होतं ते काय होतं न्यूजपेपर. सो तिथं एक न्यूजपेपर सुरू झाला इंडियन ओपिनियन ओके. हा जो इंडियन ओपिनियन नावाचा न्यूजपेपर होता तिच्यामधून जे आहे की यांचं सगळं काम आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकांपर्यंत घेऊन जाणं, त्यांच्यापर्यंत मतं जे आहेत ती पोचवणं, प्लस त्यांना स्वतःच्या चळवळीशी जोडून घेणं हे काम जे आहे इंडियन ओपिनियन नावाचा जो आहे न्यूजपेपर करत होता बघा. आता ह्या सर्व याच्यामध्ये जे आहे गांधीजींचं जे ओव्हरऑल वर्क आहे, तर तुम्ही जर गांधीजींच्या बाबतीमध्ये त्यांची जी कामाची पद्धत जर बघितली बघा, पॅसिव्ह रेजिस्टन्स नावाची गोष्ट त्यांनी बरीच वापरलेली आहे है ना. आणि सिम्पली जे आहे की अँड आय फॉर आय विल होल मेक होल वर्ल्ड ब्लाइंड, म्हणजे डोळ्यासाठी जर डोळा तुम्ही हे केला तर सगळं जग जे आहे ते आंधळ होऊन जाईल, हे गांधीजी म्हटले होते. मूळ ह्या सर्व याच्यामध्ये गांधीजींची जी काही थॉट प्रोसेस आहे तिच्यावर प्रभाव असणारी लोक कोण आहे, टॉलस्टॉय तिच्यामध्ये एक आहे बघा ओके. लिओ टॉलस्टॉय, टॉलस्टॉय आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे, लिटरेचरमध्ये आपण शिकलो आहे टॉलस्टॉय. टॉलस्टॉयचे रेफरन्सेस तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये मिळू शकतात. सेकंड वन वॉज जॉन रस्किन ओके. म्हणजे हे सगळे जे आहेत ते यांचा प्रभाव आहे बघा तिच्यात. टॉलस्टॉय आहे, त्याच्यानंतर रस्किन आहे बघा ओके, त्याच्यानंतर जे आहे थ्योरिओ आहे, यांचा प्रभाव होता गांधीजींवर त्या थॉट प्रोसेसवर जे आहे त्याच्यानुसार जे आहे ते काम झालेलं आहे. सो रामराज्य एक आयडियल रूल कसा असू शकतो असा शब्दप्रयोग पण त्यांनी केलेला आहे बघा. रामराज्य इट इज ऑल अबाउट गव्हर्नन्स, की गव्हर्नन्स कसं असलं पाहिजे, प्रशासन कसं असावं, हा तिच्यामध्ये आस्पेक्ट आहे. आता इथं जे होतं बघा यांनी एक फिनिक्स नावाची जी आहे कम्युनिटी किंवा एक वसाहत पण स्थापन केली होती 1904 जे आहे बघा. फिनिक्स जे आहे 1904 जे आहे फिनिक्स वसाहत जी आहे ती स्थापन झाली होती 1904 जे आहे. आता ही जी आहे डर्बनच्या जवळचा भाग आहे हा, तिथं हे सुरू झालं होतं. आणि इंडियन ओपिनियन जे होतं ते या फिनिक्समधून जे आहे डील केलं जायचं, त्याचं काम जे आहे ते इथून चालायचं. आता एकतर जे आहे ना हा सगळा जो काळ आहे 1906 इट वॉज पॅसिव्ह रेजिस्टन्स ओके. आता पॅसिव्ह रेजिस्टन्स नावाची गोष्ट जी आहे बघा, म्हणजे आता सिम्पल आहे मुन्ना भाई MBBS नावाचा चित्रपट बघितला असेल तुम्ही है ना. गांधीजी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भेटतात, ते मुन्ना भाईमधून पण भेटले होते. मग तिच्यामध्ये एक पॅसिव्ह रेजिस्टन्सचा फंडा त्यांनी दाखवलेला आहे बघा.
म्हणजे एक व्यक्ती आहे की ती दुसऱ्याच्या घरासमोर जे आहे रोज चित्रकारी करून निघून जाते, मग काय करायचं या केस मग तो रोज स्वच्छता करतो पॅसिव्ह रेजिस्टन्स जो आहे. ओके, सो आणि ही पॅसिव्ह रेजिस्टन्सची जी पद्धत आहे यालाच नाव जे आहे ते दिलेलं आहे सत्याग्रह. ओके, हेच काय आहे सत्याग्रह जे आहे. ओके, सत्याग्रह काय असतो ना, सत्यासाठी आग्रह जे आहे. ओके, सत्याग्रह ही गोष्ट काय आहे, सत्यासाठी आग्रह. ओके, मी जेव्हा शाळेत होतो ना ZP मध्ये, मला आठवतं आमच्या शाळेमध्ये एक शिक्षणाधिकारी आले होते आणि त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जे आहे हा प्रश्न विचारला होता. तिसरी चौथीत होतो समोरच्याने मला सांगितलं की तू सांग म्हणून, तर मी त्याचा अर्थ काय असतो म्हटलं सत्याग्रह, मी म्हटलं त्याग, ते म्हटले बहिष्कार. ओके, मग घरी गेल्यावर मी विचारलं, मग घरचे वडिलांनी ते एक्सप्लेन केलं की सत्याग्रह काय असतो, सत्यासाठी आग्रह. ओके, शिक्षणाधिकाऱ्यांना अपेक्षित होतं की हे मास्तरनी क्लिअर करायला पाहिजे होतं मग. ओके, सो नंतर त्यांचा होमवर्क त्यांना दिला असेल त्यांनी, बट बेसिकली जे आहे की ही जी बाब होती ना गांधीजींनी समोर ठेवली. आता या केसमध्ये जे आहे की एक दुसरा मुद्दा आफ्रिकेमध्ये फार महत्त्वाचा होता, तो मुद्दा असा होता की सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, प्रत्येक भारतीय व्यक्तीला जे आहे तिथं जे आहे एक सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन दिलं जायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कागद दिलेला आहे तुम्हाला आणि हा काय आहे नोंदणी प्रमाणपत्र मराठीमध्ये आपण म्हणू शकतो, हे तुम्हाला प्रत्येक भारतीयाला दिलं जायचं आणि प्रत्येक भारतीयाने काय करायचं होतं, हे 24 तास स्वतःकडे बाळगणं गरजेचं होतं. तुम्हाला कधीही ते विचारू शकत होते की कुठं आहे तुमचं नोंदणी प्रमाणपत्र ऑर सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायचे आहे, मग दंड लावतील, अजून काही शिक्षा देतील. सो प्रत्येक भारतीयाने ते करणं अपेक्षित होतं. सो ऑबियसली जे आहे की ही गोष्ट जी आहे की जर आपल्याला उद्या सांगितलं की आधार कार्ड 24 तास तुमच्या खिशात पाहिजे, रस्त्यात कुणी तुम्हाला विचारू शकतं थांब 2 मिनटं दाखव आधार तुझं, तर आपल्याला आपला आधार निघून गेल्यासारखं वाटेल बघ. तसं त्या लोकांनी पण याला रिजेक्शन जे आहे की नाही आम्ही रिजेक्ट करतोय असली गोष्ट आम्ही डील करणार नाही, हा एक मुद्दा होता आणि याला घेऊन पण जे आहे तर ते समोर आले होते. आता ज्या वेळेस हे सगळं प्रदर्शन सुरू झालं बघा, ओके, ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, ज्या वेळेस हे प्रदर्शन किंवा सत्याग्रह सुरू झाला तो ऑबियसली काय होईल, तिथलं प्रशासन पण जे आहे ॲक्शन मोडमध्ये आलं, जसं ब्रिटिश इकडं भारतात करत होते तसे ते पण. त्यांनी काय केलं, लोकांना अटक करून जे आहे जेलमध्ये टाकायला सुरुवात केली. ओके, आणि जे आहे की ती जी जेल होती त्याला काय म्हटलं जातं, किंग एडवर्ड हॉटेल. ओके, मग आता किंग एडवर्ड जे आहे हॉटेल जे आहे म्हणजे यांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं का खायला प्यायला, नाही, ते जेलला नाव ठेवलं त्यांनी किंग एडवर्ड हॉटेल, सगळ्यांना जाऊ देत तिकडं जे आहेत, मग जे काही फॉलोअर्स आहेत मग यांना अटक व्हायला लागली. आता घरातला जर कर्ता पुरुष असेल बघा, हा ना कर्ती स्त्री, आता तो काळ थोडासा तेवढा अजून पुढं सरकलेला नव्हता, मग तो जर जेलमध्ये गेला तर मग त्या केसमध्ये जे आहे घरी खिचडी कशी बनणार, भाजीपोळी कशी बनणार. मग आपले जे सत्याग्रही होते ते ज्यावेळेस जेलमध्ये जात होते तर त्याच्या घराची पण काळजी जी आहे ती घेण्यासाठी गांधीजींनी काय केलं होतं, एक टॉलस्टॉय फॉर्म जो आहे तर तो उभा केला होता. हा टॉलस्टॉय फॉर्म मध्य प्रदेश सरकारने करार केलेले आहेत त्याच्या संबंधीचे आणि तो घेतलेला आहे की तो प्रिझर्व करणं डेव्हलप करणं जे आहे त्यासंबंधी. सो आता हा टॉलस्टॉय फॉर्म तुमच्या समोर आहे त्यावेळेचा, हा इकडं त्याचा फोटो बघा टॉलस्टॉय फॉर्मचा आणि हे सगळे जे आहेत बघा गांधीजी जे आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे बसलेले आहेत. आता ह्या हिच्यामध्ये या टॉलस्टॉय फॉर्मचा जर तुम्ही विचार केला तर या केसमध्ये सिम्पल ही गोष्ट काय होती की जे सत्याग्रही होते त्यांना हिच्यामध्ये जे आहे बेसिक नीड्स पूर्ण होतील अशा गोष्टी करून दिलेल्या होत्या, म्हणजे त्यांच्या फॅमिलीसाठी. ओके, सो हे कुणासाठी होतं तर फॅमिली ऑफ सत्याग्रहीच. ओके, सो आता हा एक मुद्दा हिच्यामध्ये फार क्लिअर होता की गांधीजींनी त्यांच्या बरोबर त्यांचे जे सहकारी आहेत किंवा सत्याग्रही आहेत त्यांच्या काळजीसाठी गोष्टी केलेल्या होत्या. असं आजच्या काळामध्ये तुम्हाला दिसतं का, आंदोलन होतो, अटक होते, नेत्याचा जामीन होतो, कार्यकर्ते तिथंच बसलेले असतात, कार्यकर्त्याला जेवण कार्यकर्त्याचे घरचे घेऊन जाणार, अशा बऱ्याचशा केसेसमध्ये तुम्हाला दिसतं आणि त्या केसेस जे आहे ते कार्यकर्तेच लढवतात ना. सो त्यांची फॅमिली असेल म्हणजे जाऊ द्या, किमान फॅमिली जाऊ द्या, त्यांची तरी काळजी घेणं अपेक्षित आहे. पण ते जे आहे गांधीजींनी केलं होतं, म्हणजे ती ग्रेटनेस जिच्यामध्ये आहे की तुम्हाला गांधीजी समजून घ्यायला या छोट्या छोट्या गोष्टी आणला. ओके, किंवा ते पण म्हणू शकत होते मी घरी आलो होतो का आमंत्रण द्यायला,
भेटणार, आलात तुम्ही, तुम्हाला वाटलं की हा करायला पाहिजे आपण, केला आपण, मी पण गेल मग गेलो होतो जेलमध्ये, तुम्ही पण गेला, त्याच्यात काही एवढं असं त्यांनी केलं नाही. टॉलस्टॉय फॉर्म हा त्याच्यासाठी होता बघा. हा टॉलस्टॉय फॉर्म जो उभा केला गेला होता तर इच्छामध्ये त्यांचा एक मित्र आहे, जर्मन आर्किटेक्ट आहे बघा, कॅलेन बॅच यांनी मदत केलेली आहे. ओके, त्याचं नाव आहे कॅलेन बॅच. ओके, हा जर्मन आर्किटेक्ट होता, त्यांनी हा उभा करायला मदत केली होती बघा. सो टॉलस्टॉय फॉर्मच्या बाबतीमध्ये जर्मन आर्किटेक्ट कॉलेन बॅच जो आहे तर तो तुम्हाला महत्त्वाचा आहे, त्याच्यावर जे आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो आता या सर्व याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी होत्या तिच्यामध्ये अजून एक मुद्दा होता, तो म्हणजे बेकायदेशीर स्थलांतर. मग याच्यामध्ये नाताळ टू ट्रान्सवल जे आहे, म्हणजे यांनी जे आहे की भारतीय लोकांच्या स्थलांतर आणि त्याच्या संबंधी पण रिग्रसली ज्या आहे काही गोष्टी समोर आणल्या होत्या. सो आफ्रिकेच्या बाबतीतले जे मुद्दे होते ज्याच्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह केला ते काय काय होतं, एक तर जे वांशिक डिस्क्रिमिनेशन आहे, रेशियल डिस्क्रिमिनेशन, हॉटेलच्या रूम्स असतील, रेल्वेचा प्रवास असेल, त्याच्यानंतर मॅरेजेस ऑफ इंडियन पीपल, तो एक मेजर मुद्दा होता की त्याला जे आहे मान्यता मिळणं, लीगल वेजने जे आहे ते ॲक्सेप्ट होणं, पोल टॅक्स भारतीयांवर लावलेला होता 3 पाऊंडचा, हा एक मुद्दा होता, स्थलांतरी संबंधी जे आहे मायग्रेशनवर जे आहे रेस्ट्रिक्शन्स आणलेले होते, नताल टू ट्रान्सवाल तो एक मुद्दा होता, असे सगळे मुद्दे होते ज्याच्यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले. आणि त्यावेळेस जे आहे जो व्हायसराय आहे लॉर्ड हार्डिंग, ओके, व्हायसराय जो आहे, ओके, व्हायसरायचं नाव आहे बघा लॉर्ड हार्डिंग. ओके, याच्याबरोबर बोलून जे आहे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या डील केल्या होत्या. तिच्यामध्ये सी एफ अँड्रूज ही पण एक व्यक्ती आहे की गांधीजींनी ज्या आहे चर्चेतून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे तर त्या सोडवल्या होत्या. आणि तिसरी व्यक्ती होती जनरल स्मूट. ओके, जनरल स्मूट. ओके, असे 3 लोक आहेत हे, व्हायसराय, लॉर्ड हार्डिंग, सी एफ अँड्रूज आणि जनरल स्मूट. यांच्याशी बोलून चर्चेतून तोडगा काढला, ज्याच्यामुळे जे आहे लग्न जेवढे होते, मॅरेजेस जे आहे ते लिगलाइज झाले, पोल टॅक्स कॅन्सल झाला तुमचा. ओके, म्हणजे तिथलं जे डिस्क्रिमिनेशन ज्या गोष्टी होत्या त्या गांधीजींनी सॉर्ट आउट केल्या होत्या बघा. सो इथं एक गोष्ट होते की भारतात आल्यानंतर गांधीजींनी जे प्रयोग केलेले आहेत तिच्यामध्ये पण पॅसिव्ह रेजिस्टन्स महत्त्वाचा होता. तो पॅसिव्ह रेजिस्टन्स का वापरला गेला, कारण आफ्रिकेमध्ये तिच्यातून त्यांना रिझल्ट्स मिळाले होते. म्हणजे असं नाही आहे की काहीतरी आलं मनात आणि केलं, ते प्रॅक्टिकली डील केलेलं होतं. किंवा गांधीजींच्या बाबतीमध्ये तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी अशा मिळतील की त्यांनी हे पण स्पष्ट केलं होतं की जर समजा मी आज एखादी गोष्ट सांगितली आहे त्याच्या 4 दिवसांनी मी जर दुसरी सांगितली कदाचित ती त्याच्या कम्प्लिटली आधी सांगितलेल्याच्या अपोज असू शकते, कम्प्लिटली वेगळी, तर मी आज जे सांगतोय ते तुम्ही गृहीत धरा. कारण काय असतं की एखादा अनुभव असू शकतो तुमच्या लाईफमध्ये, आपण इथिक्समध्ये शिकतो बघा, ॲटिट्यूड मे चेंज, एक्सपिरियन्स मे चेंज युअर ॲटिट्यूड, एखादा अनुभव तुमचं दृष्टिकोन बदलू शकतो. आणि त्यामुळे जे आहे तो एक फार मेजर कन्सर्न याच्यामध्ये महत्त्वाचा आहे की गांधीजींना समजून घेताना जे आहे की आधीपेक्षा नंतर, तर मग आताचं स्टेटमेंट जे आहे ना त्याच्यावर फोकस करा की काही 4 गोष्टी घडल्या आहेत तिच्यातून त्या निष्कर्षाला आपण पोहोचलेलो आहे बघा. ओके, सो आता गांधीजी जे आहेत ते याच्यानंतर जे आहे भारतामध्ये येतात बघा. सो आफ्रिकेमधले हे रेफरन्सेस तुम्हाला माहीत पाहिजे. गांधीजी भारतामध्ये आले होते 9 जानेवारी 1915. ओके, गांधीजी भारतामध्ये आले, ओके, सो 9 जानेवारी 1915. त्याच्यामुळेच 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करतो. आता इथं 1915 जे आहे गांधीजी परत आले बघा आफ्रिकेमधून जे आहे. ओके, आता हे परत आले तिच्यामध्ये एक जी भूमिका आहे महत्त्वाची ती कुणाची आहे, गोपाल कृष्ण गोखले यांची आहे बघा. कारण त्यांच्या जे आहे की एकंदर जे आहे पॉलिटिकल त्यांना जे आहे त्यांनी गुरुमानना आणि तिच्यामधून त्यांनी सांगितलं होतं की नाही आता तुमची गरज इकडं आहे. सो ते गोपाल कृष्ण गोखले जे आहेत त्यांनी सांगितलं आणि ते भारतात आले. आता 9 जानेवारीला जे आहे गांधीजी भारतात येतात. 19 फेब्रुवारी 1915 गोखलेंचा मृत्यू झालेला आहे बघा. गोखले गेले, म्हणजे बा गोखलेंचं जे योगदान आहे फार मोठं ते हे आहे की ते गांधीजींना त्यांनी परत इकडं बोलवलं आहे. आणि जवळपास 21-22 वर्षाचा जो प्रवास आहे की तेवढा काळ ते कुठं होते, आफ्रिकेमध्ये होते, आणि त्याच्यानंतर मग ते इकडं आले बघा. सो गांधीजींच्या बाबतीमधला जो इथला सगळा ओव्हरव्ह्यू आहे त्यामध्ये जे आहे
कस्तुरबांबद्दलचा हा बरोबरचा हा फोटो आहे बघा त्यांचा. ओके, आता इथं गोखलेंनी त्यांना एक गोष्ट स्पष्ट केली होती की आल्या आल्या तुम्ही काही इथं काम सुरू करू नका. आधी बेसिक आहे की तुम्ही काय करा, हा सगळा जो देश आहे तो समजून घ्या. म्हणून सिंध वगैरे पंजाब बऱ्याचशा रिजन्समध्ये मग वर्षभर त्यांनी जे आहे भारतामध्ये भ्रमण केलेलं आहे. भारत, भारताची भौगोलिकता, इथला नागरिक, त्यांचे प्रश्न ह्या गोष्टी समजून घेतल्या. कारण बघा, आफ्रिका आणि भारत अशा दोन वेगवेगळ्या ज्या आहेत तर ते देश आहेत, नागरिक वेगवेगळे आहेत, त्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. म्हणजे ना आफ्रिकेमध्ये गेलेले लोक भारतीय जी आहेत ती स्थलांतरित आहेत, इथं असणारा मूळ जो आहे ज्याची मातृभूमी भारत आहे तो आहे, मग त्याचे प्रश्न वेगळे आहे की त्याचे अधिकार वेगळे आहे, कारण त्याची जी आहे मातृभूमीच भारत आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही आधी समजून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काम करायला सुरुवात करा, हे यांनी स्पष्ट केलं होतं बघा. आता या प्रोसेसमध्ये गांधीजी 9 जानेवारीला जे आले होते बघा, तो दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय वंशाचे वेगवेगळ्या देशांमध्ये जी लोकं आहेत आणि जे राजकीय हिच्यात, सांस्कृतिक हिच्यात, आर्थिक हिच्यात आघाडीवर आहे अशा लोकांचा सन्मान आपण करतो. त्यांच्यासाठी नंबर ऑफ जे आहेत वेलफेअर स्कीम्स आपल्याकडे आहेत, इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत, पुरस्कार त्यांना दिले जातात. ओके, सो प्रवासी भारतीय दिवसाचं हे वैशिष्ट्य आहे. सो ते त्या प्रित्यर्थ आपण करतो की गांधीजी भारतामध्ये आले होते बघा. सो महात्मा गांधीजी रिटर्न टू इंडिया फ्रॉम साऊथ आफ्रिका ऑन 9 जानेवारी 1915. ओके, सो भारतामध्ये आलेत. आता भारतात आल्यानंतर जे आहे गोपाळकृष्ण गोखले जे आहेत बघा, त्यांच्याबद्दल आता आझादी 70 साल गव्हर्नमेंटच्या ना नंबर ऑफ टेम्पलेट्स पण असतात, ते तुम्ही बघितले पाहिजेत वेगवेगळ्या याच्यामध्ये जे आहे, किंवा त्यामध्ये काही एक्स्ट्राची माहिती जी आहे ती तुम्हाला दिलेली असते. आता हा यांचा कार्यकाळ जो आहे 1866 ते 1915, त्याचबरोबर जे आहे की प्लेस ऑफ बर्थ कोठलुक महाराष्ट्र जे आहे. ओके, मग सिम्पली जे आहे हा रेफरन्स उचलून इच्छत प्रश्न बनवू शकतो एक. ओके, आता यांच्याबद्दलचे जे बेसिक्स आहेत बघा, लीडर ऑफ इंडियन नॅशनलिस्ट मूवमेंट, आपल्या भारताच्या ज्या आहेत स्वातंत्र्य संग्राममधला एक खूप महत्त्वाचं नेतृत्व, अँड ही वॉज मेंटर टू महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजींचे मेंटॉर होते, है ना, राजकीय याच्यामध्ये त्यांनी बरंचसं गायडन्स आणि त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दिल्या होत्या, है ना. सो गोखले जे आहेत तर ते 15 मध्ये गेल्यानंतर जे आहे बघा बऱ्यापैकी जे आहे काम इथे सुरू होतं. आता काही मुद्दे तुम्हाला जे आहेत बुक्समध्ये मिळतीलच असं नाही, आपण करंटमध्ये काही गोष्टी बघितल्या होत्या. कोचराब आश्रम जो आहे, आता गांधीजी ज्या वेळेस भारतात आले तर राहतील कुठं ते, आज सिंपल आहे बघा की तुम्ही डायरेक्टली एक देश सोडून दुसरीकडे येतात, तर राहतील कुठं म्हणजे त्यांचं घर नव्हतं का, तसा विषय नव्हता. आता गांधीजी यांना ज्या वेळेस इथं बोलवलेलं आहे किंवा गांधीजी कशासाठी आलेले आहेत हे क्लिअर होतं, इंडियाज फ्रीडम स्ट्रगलमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. आणि गांधीजी हा म्हणजे फक्त त्यांची फॅमिली असं नाही आहे बघा, आपण फादर ऑफ नेशन संबोधतो त्यांना. सो त्यांच्याबरोबर एक मोठा जो आहे तो जमघट आहे, आणि त्या जमघट कुठं राहणार तो असा बेसिक एक मुद्दा आहे. आणि त्यामुळे जे आहे गांधीजी जे आहेत बघा, तर कोचराब आश्रम जे आहे अहमदाबाद हे त्यांचं पहिलं ठिकाण आहे भारतामध्ये आल्यानंतर. आता तुम्हाला साबरमतीचे रेफरन्सेस मिळतात, पण साबरमतीच्या आधी ते कोचराब आश्रमला राहायचे. आणि आत्ता सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनी कोचराब आश्रमच्या रिन्युएशनला सुरुवात केलेली आहे. सो हे पण आपण बघितलं होतं करंट अफेअर्समध्ये. सो कोचराब आश्रम जो आहे तर हा अहमदाबादला आहे, गांधीजी सुरुवातीला इथं आले होते, नंतर ते साबरमतीला शिफ्ट झाले. त्याची काय कारणं आहे ती पण आपण बघूयात. समजा इकडं जे आहे बघा, आपल्याला सौरभनी एक रेफरन्स टाकलेला आहे की लक्ष्मी सिंघवी जे आहे यांनी भारतीय प्रवासी दिनाची जी आहे तर ती संकल्पना मांडली होती. सो दरवर्षी जानेवारीमध्ये किंवा जानेवारी करंटमध्ये आपण ते बघतो बघा, म्हणजे प्रवासी भारतीय दिवसाचे रेफरन्सेस जे आहेत. ओके, नाव आपल्याला कोचराब आश्रमबद्दलचे बेसिक्स लक्षात घ्यायचे आहे. सो गांधीजींची एंट्री झाली कोचराब आश्रम तुमच्या समोर होता ऑन 25 मे 1915. आता याच्यामध्ये पण मी एक इथं क्लिअर करतो, तुम्ही जर कोचराब आश्रमाची वेबसाईट बघितली तर इथं 20 मे लिहिलेलं आहे. ओके, आणि साबरमती आश्रमाची वेबसाईट बघितली तर इट इज 25 मे. भाई आता कसं असतं की एक काळ असा होता, है ना, 21 मे 22 मे 23 मे 24 मे असा विचारायचा काळ होता. आज शक्य तर तसं होत नाही, पण हिस्ट्रीमध्ये या गोष्टी खूप कॉमन आहे. ओके, तुम्हाला बुकनुसार पण रेफरन्सेस बदलत जातात, डेट्स वगैरे थोडेफार रेफरन्सेस किंवा त्याच्यामध्ये गडबड होते. सो ते एकदम कॉमन आहे बघा, शेवटी सोर्सेस आणि त्या गोष्टी येतात.
आता महात्मा गांधीजी जे आहे हा कोचराबचा एक हॅमलेट म्हणून जे आहे हे ठिकाण होतं, ओके, म्हणजे नियर जे आहे पळडी, आता हा थोडा आउटस्कट भाग होता आणि तिथं हे होतं बघा, हा ॲक्च्युली एक बंगला होता, आश्रम तो नंतर झाला, सत्याग्रह आश्रमाला म्हटलं गेलं, ॲक्च्युली इट वॉज बंगलो, एक बंगला येतो. किंवा तुमच्यापैकी जी लोकं पुण्यातलं आगा खान पॅलेसला ज्यांनी ज्यांनी भेट दिली असेल, तर आगा खान पॅलेस कसं आहे, नावातच आहे त्याच्या, पॅलेस आहे तो, ओके, आणि तिथं गेल्यावर लक्षात येतं तुम्हाला पॅलेस काय असतो, बरोबर. किंवा ज्यांनी ॲनिमल पिक्चर बघितला असेल आणि नंतर त्या पिक्चरबद्दलच्या गोष्टी बघितल्या असतील, तर तिच्यात तुम्हाला पतौडी पॅलेसचे रेफरन्सेस बघायला मिळतात. जिथं शूटिंग झालेलं आहे ते कुणाचं आहे, सैफ अली खान त्यांच्या, हा ना, ज्या काही वारसांनी त्यांच्याकडे आलेली ते पॅलेस आहे बघा तो, पतौडी पॅलेस, ओके, तो भाड्याने मिळतो. कधी तुम्हाला वाटलं काही करावं असा कार्यक्रम तिथं तर घेऊ शकता तुम्ही, हा ना. सो बेसिकली जे आहे जीवनलाल देसाई जे होते बघा, ओके, हे एक लॉयर होते आणि कलिक पण होते, त्यांनी तो बंगलो जे आहे तर तो दिला होता बघा, आणि त्याचं नाव सत्याग्रह आश्रम असं ठेवलं होतं. सो त्या काळातली लोकं पण तशी होती की ते क्विकली जे आहे तो बंगलो दिला आणि तो बंगलो जो आहे त्याचं नाव सत्याग्रह आश्रम झालं, आणि अशा पद्धतीने पहिला आश्रम जन्माला आला, तो होता कोचराबचा आश्रम. कोचराबचा आश्रम जो होता बघा, मग तिथून जे आहे गोष्टी व्हायला सुरुवात झाली, ओके. सो गांधीजींचं जे पहिलं ठिकाण आहे भारतामध्ये जिथं ते सेटल डाऊन झाले तो होता कोचराबचा आश्रम, ओके. आता याच्यानंतर जे आहे, आणि हा कोचराबच्या आश्रमचा मधला एक व्ह्यू आहे बघा, तुम्ही कधी गेला तर तुम्ही व्हिजिट करू शकता, ओके. सो जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही जाऊ, म्हणजे जेव्हा तुम्हाला चान्सेस मिळते हिस्टोरिकल प्लेसेसला फिरायचे, सो तुम्ही जाऊ शकता, तिथं बघू शकता, हा कोचराबचा आश्रम आहे बघा. देन 17 जून 1917 आश्रम जो आहे तर तो शिफ्ट केला गेला ऑन द बँक्स ऑफ रिव्हर साबरमती. आता जर तुम्ही तिथं गेला तर तिथं एक प्रॉपर आश्रम आहे, पण तो एरिया त्यावेळेस कसा होता, एक मोकळी जागा होती, ओके. साबरमती आश्रम जे आहे 17 जूनला तिथं हे सगळं शिफ्ट झालं, आश्रम तिकडं शिफ्ट झालं. आता हा आश्रम शिफ्ट होण्याची कारणं काय होती, गांधीजींना जे आहे की काही प्रयोग करायचे होते, तिच्यामध्ये ॲनिमल हजबंडरी, पशुपालन, त्याच्यानंतर सूतकताई वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या, आणि याच्यासाठी जागा अपेक्षित होती त्यांना, ओके. सो ही जागा तिथं जी आहे मोकळी जागा अवेलेबल होती साबरमती नदीच्या किनारी. आता याच्यामागे काही मायथोलॉजिकल गोष्टी पण आहेत की दधीची ऋषीनी जे आहे स्वतःची जी आहे आस्ती दिल्या होत्या वगैरे वगैरे. तुम्हाला दधीची ऋषीची जर गोष्ट माहीत असेल तर ते जे सगळं होतं ते घडलं होतं ह्याच ठिकाणी घडलं होतं, असा एक मायथोलॉजिकल पण रेफरन्स आहे. आणि हा मायथोलॉजिकल रेफरन्सेस तुम्ही प्रॉपर त्या वेबसाईटवर पण बघू शकता, वाचू शकता, तुम्हाला गरज असली तर परीक्षेत विचारले जाण्याचे चान्सेस निग्लिजिबल आहेत, ओके. आता इथं जे आहे फार्मिंग करणं, ॲनिमल हजबंडरी, काऊ ब्रीडिंग जे आहे किंवा खादी, अशा सगळ्या गोष्टींसाठी यांना जे आहे जागा पाहिजे होती, म्हणजे बॅरन लँड जे असते ना ती गांधीजींना हवी होती आणि ती त्यांना तिथं मिळाली. सो त्यांनी मग तो आश्रम जो आहे तिकडं शिफ्ट करायला जे आहे तर ते प्रोसेस सुरू केली. सो 17 हा आश्रम जो आहे तर तो शिफ्ट झाला. आता बघा हा साबरमती आश्रम आहे बघा, ओके. या साबरमती आश्रमामध्ये ना बाजूला रूम्स पण भरपूर आहेत. आता हे मेन त्याचं हे आहे, ओके, साबरमती आश्रमामधला सगळ्यात मेन व्ह्यू जो आहे तो हाच आहे, बरोबर. इथं जी ही लोकं बसलेली आहे बघा, इथं एक चरखा पण आहे, ओके, तो असा दिसतो, ओके, हा चरखा आहे, बरोबर. कधी काळी आम्ही फिरवला होता, हा माझाच फोटो आहे, ओके. सो बेसिकली इथं एक गोष्ट तुम्ही जर लक्षात घेतली की हृदयकुंज नावाची एक खोली पण आहे इथं बाजूला, एक छोटीशी हट आहे हृदयकुंज जिथं गांधीजी राहायचे बघा, तर त्याचे रेफरन्सेस येतात तुम्हाला, हृदयकुंज आहे. सो हा साबरमती आश्रम आहे. साबरमती आश्रम याचे बरेचसे रेफरन्सेस मधल्या काळात आले होते. चीनचे सर्वे सर्वा जे आहेत बघा ते इथं येऊन गेले, है ना, मोदीजी याच ओट्यावर त्यांना घेऊन बसले होते इथं, ओके, फोटो तुम्ही बघू शकता. सो तुम्हाला जर कधी चान्स मिळाला तर तुम्ही नक्कीच जे आहे या आश्रमांना भेट द्या. ओव्हरऑल ही हिस्ट्री जी शिकतो आहे आपण ही तुम्ही जर जगलात तर तुम्हाला तिच्यामध्ये अजून गोष्टी ज्या आहेत तर त्या मजेदार सापडतील बघा, ओके. आणि त्याच्यासाठी लगेच बॅकपॅक करून तिकडे जायची गरज नाही, पुण्यामध्ये भरपूर गोष्टी आहे तर तिथं तुम्ही जाऊ शकता, है ना. महात्मा फुलेंचा वाडा आहे बघा इथं, शनिवार वाडा आहे, ओके. त्याच्यानंतर जे आहे तिकडं
आगा खान पॅलेस आहे, नंबर ऑफ गोष्टी आहेत की ज्या नुसतं तुम्ही इथं जरी डील केल्या, किंवा केसरीवाड्यामध्ये लोकमान्य टिळकांचं म्युझियम आहे, कितीतरी गोष्टी याच्यामध्ये आहेत बघा. ओके, राजा केळकर संग्रहालय इथं आहे की जे न्यूजमध्ये पण होतं. कुठल्या देशांनी त्याला फंडिंग केलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला? कुठला देश ज्याने फंडिंग दिलेलं आहे, करार झालेला आहे की त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, है ना. सो ह्या गोष्टी पुण्यामध्ये भरपूर आहेत. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता अभ्यास करून करून नकोसं झालेलं आहे, त्यावेळेस तुम्ही वेळ काढू शकता. असं काय नाही की सगळं कामधंदे सोडून तुम्ही फिरताय. ज्यावेळेस तुमचा अभ्यास जो आहे, तुम्हाला असं वाटतं की नाही हे आता बोर होतं आहे किंवा जरा थोडासा ब्रेक पाहिजे, है ना, तर तुम्ही जाऊ शकता. सो त्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या डील होतील बघा. आता या केसमध्ये जे आहे साबरमती आश्रम, साबरमती आश्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये एक मोठा काळ जो आहे गांधीजी इथं होते. ओके, म्हणजे 17 गांधीजी मुव्हिंग झाले इकडे, जून 17 17 ते 30 गांधीजी साबरमती आश्रमामध्ये आहे बघा. याला जे आहे हरिजन आश्रम असं पण संबोधलं जातं बघा. इथं जे आहे हरिजन आश्रम असंही संबोधलं जातं, याला सत्याग्रह आश्रम असंही म्हटलं जातं. ओके, सो हरिजन आश्रम और सत्याग्रह आश्रम जे आहे. आता 1917 ते 30 गांधीजी इथं होते, आणि मग गांधीजींनी जे बाहेर इथून पडलेले आहेत तर ते रिजन होतं दांडी यात्रा जी आहे बघा. 12 मार्च 1930 गांधीजींनी दांडी यात्रा जी आहे ती लॉन्च केली होती. आता दांडी यात्रा का लॉन्च केली होती, व्हॉट वॉज द रिझन? सॉल्ट सत्याग्रह जो आपला मिठाचा सत्याग्रह जे आहे, तुम्ही विचार करा मिठावर टॅक्स लावणं म्हणजे. आता त्यातल्या त्यात कसं होतं ना की मीठ ही गोष्ट अशी आहे की ती तुमच्या डे टू डे लाईफमध्ये फार मॅटर करते. तुम्ही जर विचार करा की मीठच जर गायब झालं तर काय होईल, है ना, आपोआप वजनं कमी होतील कारण जेवण जाणार नाही, बरोबर. सो मीठ हा जो मुद्दा होता आणि त्याच्यावर टॅक्स लावणं, म्हणजे गांधीजींनी मुद्दे पण जे उचललेले आहेत बघा ते जनमानसाच्या डे टू डे लाईफशी संबंधित आहे. आणि मिठाला तिच्यावर टॅक्स लावणं आणि त्याच्यासाठी सत्याग्रह करणं, तिच्यामुळे काय झालं की जो कॉमन मॅन होता तो पण या प्रवाहाशी जोडला गेला होता. गांधीजींची ताकद ही आहे. त्या दांडी यात्रेला जी सुरुवात आहे बघा, त्या दांडी यात्रेची सुरुवात होती तिच्यामध्ये 78 लोक बरोबर घेऊन निघाले होते आश्रमातून. ओके, 78 नंतर किती लोक तिथून निघालेले आहे म्हणजे लिटरली जे आहे की ते त्याचं वर्णन जे आहे तर ते व्हाईट रिव्हर असं वर्णन आहे त्याचं. आपण ते इन डेप्थ बघू दांडी यात्रा जी आहे ती. सो 78 लोकांबरोबर ते निघाले होते. दांडी यात्रा जी आहे 12 मार्चला सुरू झाली आणि ही दांडी यात्रा 241 माईल्स जी आहे ती गेलेली आहे. ओके, सॉल्ट आणि त्याच्याशी जमलं, ब्रिटिश सॉल्टलाच्या अगेन्स्ट जे आहे तर हे सगळं निषेध व्यक्त केला गेला. 60,000 लोक जी आहे ती जेलमध्ये गेली या सगळ्या याच्यामध्ये. तुम्ही विचार करा 78 लोकांना घेऊन निघालेली दांडी यात्रा, 60,000 लोक जेलमध्ये गेली, बाहेर होते अजून. म्हणजे ब्रिटिशर्ससाठी जे आहे की ह्या सगळ्या गोष्टी डील करणं जे आहे तर ते शक्य नव्हतं बघा. ओके, सो यस, वर्षाचा जो प्रश्न आहे, कोचराबला पण सत्याग्रह आश्रम नाव दिलेलं आहे बघा. ते जे आहे की नंतर कोचराजचीच लिगसी जी आहे ती काय आहे? साबरमती आहे. ओके, सो त्यालाही ते नाव आहे. सो ब्रिटिशर्सच्या जेलमध्ये जे आहे मग पाय ठेवायला जागा नव्हती असंही सगळं होतं. मग आता 12 मार्च 1930 दांडी यात्रा जेव्हा सुरू झाली तेव्हा गांधीजींनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते स्टेटमेंट काय होतं की ही वुड नॉट रिटर्न टू आश्रम अंटील इंडिया वॉन इंडिपेंडन्स. 12 मार्च 1930 त्यांनी हे स्पष्ट करून दिलेलं होतं, भारताला जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मी इथं परत साबरमतीला येणार नाही. ओके, आता बारामती का बाहेर आलं? आता दोन गोष्टी बघा, हा ना, एक तर बारामतीकडं सगळ्या जगाचं लक्ष आहे सध्या, हा ना. डोनाल्ड ट्रम्प पण बसलेत पाण्यात काहीतरी ठेवून म्हटलंय अमेरिकेमध्ये की बारामतीचा निकाल नेमका काय लागतो, हा ना. आणि दुसरं एक फार महत्त्वाचं रिझन आहे बघा. ओके, माझी सासरवाडी आहे तिच्यामुळे मला लक्षात ठेवावं लागतं. ओके, आता इथं जे आहे 15 ऑगस्ट 1947 जे आहे भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण त्यावेळेसची जी सिच्युएशन होती, त्यावेळेसचे जे राईट्स होते, दंगे उसळलेले होते, त्या सगळ्या गोष्टी होत्या, आणि गांधीजी जे आहेत त्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करण्यामध्ये त्यांचे प्रयत्न सुरू होते. आणि जानेवारी 1948 जे आहे त्यांची हत्या झाली आणि त्यामध्ये जे आहे गांधीजी कधी साबरमतीला रिटर्न येऊ शकले नाही. ओके, सो साबरमतीमधला त्यांचा जो काही
काळ आहे तर तो 1917 ते 1930 ज्या आहे ओके असा. सो हे दोन आश्रम जे आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, कोचराब आणि साबरमती. ओके आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की गांधीजींनी 5 व्रत सांगितली होती किंवा 5 गोष्टी या व्रतासारख्या तुम्ही जपल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. त्या 5 गोष्टी कुठल्या आहेत? 1 चरखा चालवा. ओके या 5 गोष्टी ज्या आहेत तिच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय होतं? चरखा. ओके दुसरा जो याच्यामध्ये रेफरन्स आहे तो म्हणजे काय? से नो टू अनटचॅबिलिटी, अस्पृश्यता नष्ट करा, है ना. हरिजन असा शब्द त्यांनी वापरलेला आहे बघा. आणि साबरमतीचं नाव काय आहे? सो अनटचॅबिलिटी जे आहे, अस्पृश्यता जे आहे तर ते नष्ट करणं. देन से नो टू अल्कोहोल. ओके किंवा कुठलेही जे आहे इंटॉक्सिकंट ड्रिंक्स आहेत बघा, म्हणजे कुठलेही बॅड हॅबिट्स नको. ओके बॅड हॅबिट्स जे आहेत मग त्याच्यामध्ये अल्कोहोल टोबॅको सगळंच, से नो टू बॅड हॅबिट्स. देन 4th one हिंदू मुस्लिम युनिटी जे आहे हा त्यांचा एक फार महत्त्वाचा मुद्दा होता. खिलाफत असहकार जे आहे ते चाललेलं आहे बघा, हिंदू मुस्लिम युनिटी जे आहे. अँड लास्ट वन जे आहे, लास्ट बट नॉट द लिस्ट, डिग्निटी ऑफ वुमेन जे आहे, महिलांचा आदर करणं हा एक फार महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा होता, डिग्निटी ऑफ वुमेन. ओके सो 5 गोष्टी किंवा 5 व्रत गांधीजींनी जी सांगितली होती ती जे आहेत, चरखा चालवणं, अनटचॅबिलिटी. आता हा चरखा जो आहे ना याचा रोल फार मेजर आहे बघा. चरख्याचा रोल कसा आहे याच्यामध्ये? तर ज्या ज्या काही मुवमेंट्स आहेत तेव्हा कंटिन्युअसली तर कुठली चळवळ चालू शकत नाही, शेवटी तिच्यामध्ये तुमची एनर्जी टिकणं, तिच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो कंटिन्युअस एखादी मुवमेंट चालणार नाही आहे, मग कंटिन्युअस चालणार नाही तर मग त्याच्याकरता काय होतं की त्याची कंटिन्युटी कुणी चालवलेली आहे? ती चरख्याने चालवलेली आहे. म्हणजे आता ॲक्टिव्ह काही चालू नाही आहे ना, मग घरी बसून शांतचित्ताने सुतकताही तुम्ही केली पाहिजे. या चरख्याने त्या नॅशनलिझमच्या फिलिंगला जिवंत ठेवलेला आहे. सो ते चरख्याचं महत्त्व आहे तिथं. आता बघा हे कसं असतं की तुम्हाला ह्या गोष्टींचं म्हणजे ॲनालिसिस किंवा या गोष्टी डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करतात की सॉल्टच का निवडलेला आहे, मग चरख्याचं नेमकं हे जे आहे तुम्हाला हे जोडणं किंवा त्या एक्झाम्पल्स थ्रू ते लिहिणं. MCQ मध्ये तुम्हाला सिम्पली काय विचारलं जाईल? 5 कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सांगितल्या की याचं पालन तुम्ही करा, त्या 5 गोष्टी तुमच्या समोर आहेत बघा. आता त्यातल्या त्यात जे आहे वर्ल्ड वॉर फर्स्ट जे होतं त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक असतील, गांधीजी असतील, तर यांनी ब्रिटिश सरकारला मत्तीचं आवाहन पण केलेलं होतं. म्हणजे लोकमान्य टिळकांनी पण त्यावेळेस म्हटलेलं होतं की बाबा केस पांढरे असतील ते जर आडवे येत नसतील तुम्हाला तर मी पण येतो युद्धावर, कारण ते लोकमान्य टिळक आहेत. गांधीजींचा जो कन्सर्न आहे तर गांधीजींना जे आहे त्यावेळेस रिक्रुटिंग सार्जंट ऑफ गव्हर्नमेंट असं म्हटलं जायचं की सरकारचे भरती अधिकारी. गांधीजी गावागावात जाऊन तरुणांना आवाहन करायचे की भरती व्हा तुम्ही ज्या, म्हणजे तो सगळा असा काळ होता. आणि अंत्योदय जे आहे ही कन्सेप्ट पण त्यांनी मांडलेली आहे बघा. अंत्योदय जे आहे पुअरेस्ट ऑफ द पुअरपर्यंत तुम्ही जाणं अंत्योदय जे आहे. तर राजस्थान हे असं राज्य आहे ज्या राज्यांनी अंत्योदय इम्प्लिमेंट केलेलं आहे पहिल्यांदा जे आहे, तर ते लक्षात ठेवा. गांधीजींची जी संकल्पना आहे अंत्योदयाची ते इम्प्लिमेंट करणारं राज्य जे आहे तर ते राजस्थान आहे. ओके सो हे काही महत्त्वाचे याच्यामध्ये मुद्दे होते. आता गांधीजींनी ज्या महत्त्वाच्या बाबींनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली बघा, फ्रीडम फॉर इंडिपेंडन्स जे आहे तिच्यामध्ये चंपारणचा सत्याग्रह, 3 महत्त्वाचे आहेत बघा. चंपारण, त्याच्यानंतर जे आहे अहमदाबाद मिल स्ट्राईक, आता लास्ट वन खेडा सत्याग्रह. ओके सो गांधीजी जे आहेत भारतासमोर आलेत बघा. ओके आता गांधीजी भारतात आल्यानंतर जे आहे चंपारणमध्ये जे आहे हा जो सत्याग्रह झालेला आहे इट वॉज फर्स्ट सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट, सविनय कायदेभंग जे आहे. ओके आता सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट शिकणार आहे आपण, मोठीवाली जी आहे ती कधी झाली होती? ओके
सो ही जी आहे चंपारण 1917 1917 आता ही सुरुवात होते आणि 1917 जे आहे चंपारणचा जो सत्याग्रह आहे ही भारतातली पहिली जी आहे फर्स्ट सिव्हिल डिसओबिडियंट मुव्हमेंट CDM किंवा याला मराठीमध्ये आपण म्हणतो सविनय कायदेभंग. ओके सविनय विनम्रता के साथ मुन्नाबाई MBBS चांगला एक्सप्लेन केला बघा हा ना सर्किट आणि मुन्नाबाईचा संवाद जो आहे हा विनम्रता के साथ कायदे भंग किंवा मी जे आहे हे काही आता आपला एक स्टुडंट आहे बघा मी माझा आय थिंक आजपर्यंत असे काही बोललो नाही तो आपला करंटचे जे आहेत PDF फॉलो करतो टेलिग्रामवरून तो लेक्चर्स पण बघत नाही आणि तिच्यामुळं त्या PDFमध्ये जे आहे कुठली गोष्ट कुठल्या कॉन्टेक्स्टने घेतलेली हे त्याला ते कळत नाही. तो मधूनमधून एखादी न्यूजचा स्क्रीनशॉट काढून टीम स्पॉटलाईटला पाठवतो की मी विथ रिस्पेक्ट हा डेटा रिजेक्ट करत आहे. ओके की करंट जे आहे तर ते तिच्यावर MCQ बनणं किंवा प्रश्न तिच्यावर बनेल असं असावं असं मला वाटतं आणि मी विथ ड्यू रिस्पेक्ट हे रिजेक्ट करतो आणि विथ ड्यू रिस्पेक्ट आपण ते ॲक्सेप्ट करतो. हा ना त्याचा कन्सर्न क्लिअर आहे ती जर लेक्चर बघितलं तर कळू शकतं की ही कुठली केस स्टडी आहे की हे कुठं वापरायचं आहे आपल्याला. जसं आजच्या याच्यात शिवकाशीचा रेफरन्स आहे शिवकाशीमध्ये जे आहे की प्रॉपरली लोक जे आहेत गोष्टी न करता फटाके बनवत आहेत तर तिच्यात GS4 केस स्टडी विचारलेली आहे शिवकाशीवर. सो तो रेफरन्स मी तिथं दिला होता आणि तिच्यामधल्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. सो जर लेक्चर नाही ऐकलं त्याचा रेफरन्स येईल का नाही येणार तसं ते असतं बघा. ओके सो शॉर्टकट मारायला गेलं तर मग तो असला प्रकार होतो. सो हा शॉर्टकटचा कार्यक्रम नक्कीच नाही आहे. सो चंपारण सत्याग्रह जे आहे आता गांधीजींना इथं ज्या व्यक्तीने नेलं किंवा ज्या व्यक्तीने आमंत्रित केलं किंवा या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम समजून सांगितला त्या व्यक्तीचं नाव आहे राजकुमार शुक्ल. ओके चंपारणमध्ये नेमका काय इश्यू आहे बघा. आता ही एक सिरीज आहे बघा अजून अनसंग हिरोज याच्यामध्ये बऱ्याच लोकांबद्दल तुम्हाला बघायला मिळेल आणि याच्यामध्ये आपण राजकुमार शुक्ल जे आहेत आता राजकुमार शुक्ल यांनी चंपारणमधल्या शेतकऱ्यांचा जो इश्यू होता तो गांधीजींपर्यंत नेला होता आणि गांधीजींना त्यांनी तिथं आमंत्रित केलं आणि गांधीजी राजकुमार शुक्ल यांच्या आमंत्रणावरून तिथं गेलेत. ओके आता यांनी विनंती केली होती की आता हा सगळा कशाशी संबंधित इश्यू होता इंडिगो प्लांटेशन जे आहे बघा निळे. आता ॲक्च्युली जे आहे ना बेंगॉलमध्ये 1859-61 हा जो काळ आहे 1859-61 तेव्हा पण जे आहे निळीचा उठाव एक आहे बघा म्हणजे इंडिगो रिव्हॉल्ट तुम्हाला तिथं बक्कल मिळतो. आता खरं तर इंडिगो म्हणजे काय निळ हा ना आपल्याकडे मार्केटमध्ये बऱ्याच निळ असतात ना प्रिया सुप्रिया वेगवेगळ्या निळ असतात बघा व्हाईट कपड्यांसाठी वापरली आहे ती निळ. आता ही जी निळ आहे याची झाडं लावून मग तिच्यामधून निळ तयार करणं आणि मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होत्या. आता इथं युरोपियन प्लांटर्स होते मग ते युरोपियन प्लांटर्स काय करायचे शेतकऱ्यांना जे आहे पैसे देणार गहू किंवा कर्जाने देणार मग ते किंवा त्यांना जे आहे करार करणार त्यांच्याबरोबर. आता करार तो जो होता त्याला म्हटलं जायचं 3 कठिया सिस्टीम. ओके 3/20 जे आहे. आता याच्यामध्ये असं होतं की तुमच्या शेताचे जर 20 भाग तुम्ही केलेत तर तिच्यातल्या 3 भागांवर तुम्ही काय लावणं अपेक्षित आहे इंडिगो निळची शेती तुम्ही केलीच पाहिजे असा तो करार होता सगळा. यालाच काय म्हटलं जायचं 3 कथिया सिस्टीम जे आहे. ओके इकडं याच्यावर लिहितो बघा 3 कथिया सिस्टीम. ओके 3 कथिया म्हणजे काय 20 पैकी 3 भागांमध्ये शेताच्या नीळ तुम्ही लावली पाहिजे. आता ती नीळ जी आहे तर ती लावायची ते लावत होते करार होते बघा पण मार्केटमध्ये झालं काय सिंथेटिक डाय आला बघा मार्केटमध्ये आर्टिफिशियल नीळ आले. आता साधी गोष्ट ज्या वेळेस आर्टिफिशियल काही येतं तर ते स्वस्त राहील का महाग स्वस्त राहतं बघा. सिंपल आहे की आपण खादीचे कपडे जे आहे ते का नाही वापरत आजच्या डेटमध्ये ज्या खादीचा रेफरन्स भारताच्या स्वातंत्र्याशी आहे डायरेक्टली किंवा खादी चरखा है ना ते एक नॅशनलिझम ॲज वेल ॲज जे आहे ते कॉमनली वापरलं जायचं आज वापरलं जातं का नाही का कारण तुळशी बागेमध्ये 3 रुपयात 20 कपडे आहे. आता हे सगळं कुठून होतं सिंथेटिक आलं ना सगळं सगळं मार्केटमध्ये जे आहे एक तर स्वस्त होऊन गेलं एकदम. सो ओव्हरऑल याच्यामध्ये सिम्पली जर तुम्ही बघितलं तर खादी इतकी स्वस्त आहे का बरं आज बरं तुम्हाला जेवढे कलर डिझाईन्स ह्या तुम्हाला बाकीच्या याच्यात मिळतात तेवढ्या खादीमध्ये मिळतात का. ते किती नवीन घेतलं असेल खादीचं असं वाटतं की हे 20-30 वर्ष जुनं आहे बरोबर का ना.
आता तरी तिच्यामध्ये काही लोकांनी बरंच ॲडव्हान्स आणलेलं आहे, कॉटन किंग है ना, एम्पायर अजून येत राहील काय 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 काय. सो त्यांनी बऱ्याच गोष्टी तिच्यामध्ये अजून डेव्हलप केल्या. सो बेसिकली ही जी नीळ आली, या नीळमुळे काय झालं, सिंथेटिक डाय आला, सिंथेटिक डायमुळे नीळचं महत्त्व कमी झालं किंवा ते स्वस्त मिळायला लागलं. त्यातल्या त्यात काय करायला लागले, हे जे प्लांटर्स होते त्यांनी काय केलं, जास्तीचे टॅक्सेस शेतकऱ्यांवर लावून दिले, कारण त्यांचा नफा कमी होऊन गेला. आणि मग त्या केसमध्ये सगळं आंदोलन उभं राहिलं. सो प्लांटर्सनी काय केलं होतं, शेतकऱ्यांवर जे आहे तर जास्तीचे जे आहे टॅक्सेस लावले होते बघा. आता जास्तीचे टॅक्सेस लावल्यानंतर जे आहे तर हे डील होणार नव्हतं, शेतकरी कुठून भरतील. बरं, हा सिंथेटिक डाय जो होता तो जर्मनीतून आलेला होता बघा. ओके, सो तो एक देश तुम्हाला माहीत पाहिजे, जर्मनीमधून जे आहे हे सिंथेटिक डाय. आत्ता जर्मनीचे दोन रेफरन्स झाले बघा. याच्या आधी जर्मनीचा रेफरन्स लेक्चरमध्ये कुठला आला होता, हा आर्किटेक्ट जे आहे तर ते जर्मनचे होते, कोचराब आश्रम, बरोबर का, कुठला आश्रम होता, टॉलस्टॉय आश्रम जे आहे, गुड, टॉलस्टॉय आश्रम ज्यांनी उभा केला ते कोण होते, कालेनबॅच, जर्मन आर्किटेक्ट जे आहे, बरोबर. आणि राजा केळकर संग्रहालय जे आहे त्याला फंडिंग कुठल्या देशांनी केलं आहे का तिथं बंद रेफरन्स. ओके, सो आता इथं जे आहे यांनी जे आहे सगळं शेतकऱ्यांचं इथं शोषण व्हायला लागलं. शेतकऱ्यांचं शोषण म्हटलं होतंय म्हटल्यानंतर राजकुमार शुक्ल यांनी जे आहे गांधीजींना याच्यामध्ये इन्व्हाइट केलं की तुम्ही या आणि तुम्ही हे सॉर्ट आउट करा. आता या सर्व प्रोसेसमध्ये जे आहे याच्यामध्ये कोण कोण होतं, म्हणजे या सगळ्या चंपारांमध्ये गांधीजी होते, राजकुमार शुक्ल होते, हे दोन नावं तर क्लिअर झालं, पण यांच्या बरोबर अजून एक मोठी लीडरशिप आहे बघा, तिची नावं घ्या, राजेंद्र प्रसाद जे आहेत बघा. ओके, सो डॉक्टर राजेंद्र प्रसाद याच्यामध्ये होते. सायमल्टेनियसली जे आहे मजहर उल हक याच्यामध्ये होते. ओके, देन महादेव देसाई जे आहेत, तुम्हाला माहीत आहे महादेव देसाई कोण होते, बरं, महादेव देसाई. ओके, नरहरी पारेख याच्यामध्ये होते. देन जे बी कृपलानी जे आहेत. ओके, आता जे बी कृपलानी यांचं योगदान काय बघा याच्यामध्ये, आता सगळा जो चंपारणचा सत्याग्रह आहे याच्यामध्ये जे बी कृपलानी जे आहेत यांनी काय केलं होतं, इव्हिडन्स कलेक्ट करण्यामध्ये गांधीजींना मदत केली होती बघा. ओके, जे बी कृपलानी यांची हेल्प काय होती, इव्हिडन्स कलेक्ट करण्यामध्ये यांनी मदत केलेली होती. सो जे बी कृपलानींचा हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये रोल होता. त्याच्यानंतर जे आहे ब्रिज कुमार बाबू हे याच्यामध्ये होते. देन पंडित मदन मोहन मालवीय जे आहेत, है ना, भारतरत्न त्यांना मिळालेला आहे, पंडित मदन मोहन मालवीय, ब्रिज कुमार बाबू, महेश बाबू माहीत असेल तुम्हाला, हिरो आहे बघा साऊथमधला. ओके, ब्रिज कुमार बाबू, पंडित मदन मोहन मालवीय, महाराष्ट्रातून शंकरराव देव जे आहेत ते याचा भाग होते, शंकरराव देव. देन अवंतीबाई गोखले जे आहेत बघा. ओके, आता अवंतीबाई गोखलेंचा एक रेफरन्स असा आहे, गांधीजींचं चरित्र लिहिलेलं आहे त्यांनी, अवंतीबाई गोखले. ओके, अवंतीबाई गोखलेंनी गांधीजींचं जे चरित्र लिहिलं आहे 1918 त्याला प्रस्तावना लोकमान्य टिळकांची आहे बघा. ओके, सो याला प्रस्तावना जी आहे तर ती लोकमान्य टिळकांची आहे. अवंतीबाई गोखले 1918 गांधीजींचं चरित्र लिहिलेलं आहे. ओके, आता बघा या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहे, एकदा परत रिपीट करतो, महात्मा गांधीजी, राजकुमार शुक्ल, त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद, मजहर उल हक हे नाव ऑलरेडी आलेलं आहे बघा बाकीच्या याच्यामध्ये आधी पण, महादेव देसाई, नरहरी पारेख, जे बी कृपलानी इव्हिडन्स कलेक्ट करण्यामध्ये मदत आहे, ब्रिज कुमार बाबू, देन पंडित मदन मोहन मालवीय, शंकरराव देव महाराष्ट्रातून होते स्पेसिफिकली, अवंतीबाई गोखले जे आहेत बघा, कुठल्या आहेत अवंतीबाई गोखले, महाराष्ट्रातल्या आहेत का महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत, है ना, त्यांनी गांधीजींचं चरित्र लिहिलं होतं ज्याची प्रस्तावना कोणी लिहिली आहे, लोकमान्य टिळकांनी लिहिलेली. आता गांधीजी आले, गांधीजींनी जे आहे सविनय कायदेभंग पॅसिव्ह रेजिस्टन्स सुरू केला होता, की गोष्टी डील करा आम्ही हे काय ऐकणार नाही, शेतकऱ्यांना घेऊन बसले ते तिथे. आता ज्यावेळेस शासनापर्यंत हे गेलं त्यावेळेस बिहार गव्हर्नमेंटनी जे आहे एक इन्क्वायरी कमिटी स्थापन केली तिथं. ओके, ऑन जून 1919
17 ज्या बिहार गव्हर्नमेंट जे होतं त्या बिहार गव्हर्नमेंटनी जून 1917 एक इन्क्वायरी कमिटी जी आहे तर ती सेटअप केली होती. ओके, ही इन्क्वायरी कमिटी सेटअप केली आणि या इन्क्वायरी कमिटीचे जे सजेशन्स होते त्याच्यामधून जे आहे काय गोष्टी समोर आल्या, एक तीन कठिया सिस्टीम नलिफाय झाली त्याच्यात की इथून पुढे तीन कठिया नावाची सिस्टीम राहणार नाही. ओके, देन जो काही इलिगल टॅक्स शेतकऱ्यांवर प्लांटर्सनी लावला होता युरोपियन प्लांटर्स तो सगळा जो आहे नलिफाय करून टाकला, शेतकरी कुठलाही इलिगल टॅक्स भरणार नाही. ओके, आणि जे काही युरोपियन प्लांटर्स होते त्याला कंपन्सेशन जे होतं बघा तर ते फक्त पैशाला जे आहे 25%. ओके, सो ते एवढंसं एक ॲक्सेप्टेबल नव्हतं, पण 10 इयर्समध्ये नंतर प्लांटर्स निघून गेले तिथून जे आहे. मग प्लांटर्सचा विषय नंतर 10 वर्षात हळूहळू हळूहळू तो कमी होत गेला, कारण प्लांटर्स कशावर डॉमिनंट करत होते या तीन कठिया सिस्टीम्स, मग त्यांचे त्यांचे सगळे नियम, तर ते सगळं रद्दबादल झालं इथून पुढं जे. ओके, आता ही सगळी जी प्रोसेस आहे याच्यामध्ये गांधीजींनी जे आहे पहिल्यांदा ज्या गोष्टी केल्यात त्या म्हणजे काय की सविनय कायदेभंग आणि पॅसिव्ह रेजिस्टन्स वापरला. आता या पॅसिव्ह रेजिस्टन्सबरोबर बद्दल पण जे आहे बरेचसे जे काही राजकारणी इथले होते किंवा त्याची लीडरशिप त्यांना साशंकता होती, त्यांच्याबद्दल पण जाणून घेऊ आपण. आणि ह्या सगळ्या याच्यातून एक कायदा आला होता चंपारण ॲग्रेरियन ॲक्ट ऑफ 1917. ओके, सो या इन्क्वायरी कमिटीच्या याच्यातून जे काय झालं त्याच्यातून कायदा आला चंपारण ॲग्रेरियन ॲक्ट ऑफ 1917, हा कायदा लागू झाला. मग तुम्हाला ज्या सांगितलं त्या गोष्टी ज्या आहेत तीन कठिया सिस्टीम वगैरे गेली, सो हे सगळं तिच्यातून घडत गेलं बघा. हा एक फार फार महत्त्वाचा याच्यातला मुद्दा होता. ओके, तीन कठिया सिस्टीम गेली, इलिगल टॅक्स गेला. ओके, सो शेतकऱ्यांच्या दृष्टीने बराचसा रिलीफ हिच्यामुळे मिळाला होता. आणि हे सगळं कुणामुळे घडलं, गांधीजींच्या सत्याग्रहामुळे जे आहे तर ते घडलं बघा. नाऊ अहमदाबाद मिल स्ट्राईक 1918 जे आहे. ओके, सो अहमदाबाद जे आहे ही मिल स्ट्राईक 1918 फर्स्ट हंगर स्ट्राईक बाय गांधीजी जे आहे. ओके, हे काय आहे फर्स्ट हंगर स्ट्राईक. आता बघा हंगर स्ट्राईक जे आहे ना हे एक असं वेपन आहे की जे चांगल्या चांगल्या सत्तापालट केलेलं आहे बघा. ओके, हंगर स्ट्राईक जे आहे ना, सो हंगर स्ट्राईकचे जर तुम्ही रेफरन्सेस बघितलेत बघा तर याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ रेफरन्सेस मिळतील. म्हणजे अलीकडच्या काळात पण हे वापरलं जातं, मधल्या काळामध्ये पण तुम्हाला असा कुठला कारण आहे अख्ख्या जगामध्ये वापरून झालेलं आहे हंगर स्ट्राईक जे आहे. हंगर स्ट्राईकमध्ये जे आहे की आमरण उपोषण जे आहे काही एक खायचं नाही. आता याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात आजच्या काळामध्ये. साखळी उपोषण असा एक प्रकार असतो है ना, आज चैतन्य उद्या संध्या, म चैतन्य दोन म तिकडं मदन, असं करत 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 परत चैतन्याचा नंबर येईपर्यंत चैतन्य 15 दिवसाची व्यवस्था करून घेतलेली असते. ओके, असे पण असतात. सो हंगर स्ट्राईक हे जे प्रकरण आहे तर याला टू वे सॉर्ड असं म्हटलं होतं गांधीजींनी फार इफेक्टिवली वापरलेलं आहे. याला जे आहे टू वे सॉर्ड असं म्हटलं होतं बघा, म्हणजे दुधारी तलवार. ओके, इकडं स्मितानी रेफरन्स टाकला बघा जतीन दास 64 डेजची हंगर स्ट्राईक आहे. आणि गांधीजींच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं बघा की 1942 जे आहे आगा खान पॅलेस क्विट इंडिया मुवमेंट तेव्हा पण यांनी जे आहे ती हंगर स्ट्राईक केलेली आहे. त्यावेळेस तर असं वाटलं होतं की बाबा जातात राहतात नाही राहत, पण विल पॉवर एवढी स्ट्रॉंग होती की त्या विल पॉवरच्या याच्यावर मॉरल स्ट्रॉंग आहेत म्हणून ते कंटिन्यू त्यांनी 21 डेजपर्यंत ते डील केलं. सो त्या गोष्टी फार मॅटर करतात. आणि ह्या सर्व याच्यामध्ये जे आहे गांधीजींची म्हणजे ती ज्याला आपण म्हणतो ना की विल पॉवर ती किती स्ट्रॉंग आहे आणि ती किती चांगल्या पद्धतीने वर्क करते. सो अहमदाबाद मिल स्ट्राईक 1918 फर्स्ट हंगर स्ट्राईक जे आहे तर ही होती भारतामधली जी आहे. आता हे सगळं कशामुळे घडलं होतं तर त्याला कारणीभूत जे आहे तर ह्या एक मॅडम आहेत की ज्यांनी हे समोर आणलं होतं, यांचं नाव आहे अनुसुया साराभाई जी आहे बघ. ओके, फर्स्ट फिमेल लीडर ऑफ अ ट्रेड युनियन ऑफ इंडिया, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतं. खाली नाव आहे बघा अनसुया साराभाई. ओके, अनसुया साराभाई. आता याच्यामध्ये पण का आणि ट्विस्ट असा आहे की अंबालाल साराभाई ओके यांची सिस्टर म्हणजे अनसुया साराभाई.
आता अंबालाल साराभाई जे आहे यांनी गांधीजींना आश्रमासाठी फंडिंग केलेलं होतं, यांच्याच विरोधात गांधीजी जे आहे हंगर स्ट्राईकला बसले होते, कारण ते मिल ओनरच्या बाजूनी होते, कारण ते पण उद्योजक होते. म्हणजे तिथं हा प्रश्न गांधीजींना पडला नाही की या माणसाने आश्रमाला फंडिंग केलं, आता याच्या अगेन्स्ट कसं करायचं. जो म्हणजे आजच्या डेटमध्ये ते सॉर्ट आउट होईना आपल्याकडं, हा ना, कुणी कोणाला किती पैसे दिले याच्यावरून जे काही डिबेट्स आहेत सगळे, हा ना. मग आता यांनी आपल्याला एवढे पैसे दिले म्हटल्यानंतर माझ्या कातड्याचे जोडे करून जरी याच्या पायात घातले मी तरी ते कमी राहतील, मग सांग तुला काय काय पाहिजे, कोऱ्या कागदावर सह्या देतो. सो मूळ जे आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या फार मॅटर करतात. बघ गांधीजींची ग्रेटनेस मग ती जी आहे, ठीक आहे बाबा तुम्ही पैसे दिले असतील, पण आज कामगारांचा प्रश्न आहे आणि गांधीजींचं लक्ष कुणी वेधलं, अनुसूया साराभाई, म्हणजे आपण त्यांच्या भावाच्या विरोधात येतच बघायला गेलो, बरोबर. आपल्या इथं असं होतं का आपण सगळे भाऊ मिळून खाऊ, हा ना, असं जे सगळं आहे तर ते त्यावेळेस हे काय ना, हे मॉरल व्हॅल्यूजचा मुद्दा आहे हा सगळा. आणि त्या कोणाशी संबंधित आहे, त्या ट्रेड युनियनशी संबंधित आहे, कामगारां चळवळीशी संबंधित आहे. मग कामगार चळवळीमध्ये हित कुणाचं पाहिजे, कामगारांचंच आहे. मालकाचं हित बघणार का आपण, नाही बघणार. मालकाचं हित बघितलं गेले कामगार मग, ओके. सो आता हे सगळं घडलं का होतं, हे घडलं होतं 1917 आणि 1918 प्लेगची साथ आली होती. सो ही जी प्लेगची साथ आहे, हे जे तुम्हाला इथं दिसतं आहे गुजराती भाषेतून ॲडव्हर्टाईजमेंट आहे की याच्यामध्ये फंडिंग मागितलं जातं आहे. सो विमसी सदी नावाचं एक जे मॅग्झिन आहे गुजराती, त्याच्यामधली ही ॲड आहे की प्लेगमुळं जे आहे ज्या लोकांची सगळी हेडसांड झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही फंडिंग करा, क्राऊड फंडिंग ज्याला आपण म्हणतो, तसं ते एक आहे की लोकांकडून जे आहे ते घेणं, ओके. प्लेग 1972-18, त्याला स्पॅनिश फ्ल्यू असंही म्हटलं गेलं होतं, ओके. तिच्यामुळे जी लोकं जी आहेत ते अनाथ झालेली आहेत त्यांच्यासाठी आपण काही केलं पाहिजे. म्हणजे याचं रिफ्लेक्शन कोविड-19 आपण बघितलेलं आहे ऑलरेडी की कितीतरी जे आहे लहान मुलांचे आई वडील हिरावले गेले बघा. मग आता जे काही अकाली असा मातृपितृ क्षेत्र हरवलेलं आहे, मग त्यांनी काय करायचं. सो त्यांच्यासाठी पण हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की फंड फॉर ऑर्फनेजेस जे आहे ते तुम्ही द्या आणि तिच्यातून त्यांचं आयुष्य सुधारेल. हे सगळं सुरू होतं बघा. आता एवढी प्लेगची साथ आल्यानंतर कामगार काम करायला भेटतील का नाही भेटणार, कमी भेटायला लागले. कमी भेटताय म्हटल्यानंतर जे आहे अहमदाबाद मिलचे जे ओनर्स होते सगळे, त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला तुमच्या पगाराच्या 75% जास्त बोनस देऊ. म्हटलं म्हणजे एखाद्याचा पगार 100 रुपये असेल तर त्याला किती भेटणार, 175, ओके, या कामावर. नंतर जे आहे की त्यांनी अनाऊन्स केलं काही दिवसानंतर की हे सगळं आम्ही बंद करतो आहे आता. आणि त्यावेळेस जो होता की तो बोनसचा इशू किंवा त्यांचे वेजेस असतील त्याचे इशू, हे गांधीजींनी तिथं मांडले होते. आणि मग त्या केसमध्ये जे आहे तुम्ही संपावर जा, आणि संपावर जाताना जे आहे 35% जे आहे तुमचं सॅलरी वाढवून मागा असं गांधीजींनी सांगितलं, ओके. हे वेजेस वाढले पाहिजे, तुमची सॅलरी जी आहे ती ग्रो झाली पाहिजे, म्हणजे 100 रुपयाला 135 रुपये, मग बाकी जो काय असेल त्याच्यावर बोनस मोजा. पण जे काही मिल मालक होते बघा, तर ते जे आहे तर ते ॲक्सेप्ट करत नव्हते. मिल मालक सेड दॅट की विल गो फॉर 20% वेजेस, ओके, आपण 20% इन्क्रीमेंट देऊन टाकू, 35 नाही पण किती 20%. पण गांधीजींनी काय हंगर स्ट्राईक सोडली नाही, गांधीजी वॉज व्हेरी क्लिअर की ना 35 35. मग मिल ओनर जे आहे तर ते मागे सरकले. सो 35% जे आहे तेवढं वेतन हिच्यामध्ये दिलं गेलं होतं. आणि ही जी गोष्ट आहे बघा, तर हिच्यातून म्हणजे हे सगळं घडलं सगळं अहमदाबाद मिल स्ट्राईक हिच्यातून मजूर महाजन संघ जन्माला आलेला आहे बघा. हिच्यातून जे आहे मजूर महाजन संघ, ओके, तर तो जन्माला आला, किंवा मजदूर महाजन संघ जे आहे तर तो हिच्यामधून जन्माला आलेला आहे, ओके. अहमदाबाद मिल स्ट्राईक, क्लिअर. नेक्स्ट वन खेडा सत्याग्रह जे आहे बघा, ओके, हे जे आहे तर हा खेडा सत्याग्रह आहे. आता खेडा सत्याग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे बघा, खेडा सत्याग्रहामध्ये जे आहे आपल्याला वल्लभभाई पटेलांचे रेफरन्सेस जे आहे तर ते मिळतात, ओके. सरदार वल्लभभाई पटेल जे आहे गांधीजींचे फॉलोअर बनले होते ॲट द टाईम ऑफ खेडा जे आहे, ओके, ह्या आंदोलनामध्ये जे आहे. इट वॉज फर्स्ट नॉन कॉपरेशन मुवमेंट इन इंडिया बाय गांधीजी.
पहिलं असहकार आंदोलन जे आहे, फर्स्ट नॉन कॉपरेशन मुवमेंट इन इंडियाचे, ओके, पहिलं असहकारचे आहे भारतामधलं, ते खेळ खेडा सत्याग्रहाचे आहे. ओके, आता खेळामध्ये काय घडलेलं होतं, प्लेग येऊन गेलेला होता, दुष्काळ पडलेला होता, जे काही प्रोडक्शन होतं ॲग्रिकल्चरमधलं ते प्रोडक्शन जे आहे तर ते कमी झालेलं होतं, आणि ब्रिटिश जे काही प्रशासन होतं ते तरीसुद्धा जे आहे जास्तीच्या कराची मागणी करत होतं इथं. आता तिथं नियम पण असा होता की तुमचं ॲक्च्युअल प्रोडक्शनपेक्षा जर 25% ते लेस असेल प्रोडक्शन, इन दॅट केस आपण काय करू, तुमचा कर माफ करू, हा नियम पण होता. पण याला सगळ्याला फाट्यावर मारून ब्रिटिश गव्हर्नमेंट काय करत होतं की आम्हाला टॅक्सेस पाहिजेत, म्हणजे गणित एकदम क्लिअर होतं की 25% प्रोडक्शन जर लेस असेल तुमचं तर देअर विल बी नो टॅक्सेशन, तिथं टॅक्सेशनचा संबंध राहणार नाही. पण यांनी काय केलं की नाही, आपल्याला टॅक्सेशन पाहिजे, मग हे बघितलंच नाही. सो गांधीजींनी एकदम क्लिअर केलं बघा की नो टॅक्सेशन, मग द्यायचंच नाही बाबा, मी येतो तुम्ही बघूया, आपण काय लोड नाही घ्या. असहकार म्हणजे तुम्ही किती वेळा मागा आम्ही तुम्हाला देणार नाही. ओके, सो हे क्लिअर केलं. आता गांधीजींबरोबर मग याच्यामध्ये इंदुलाल याज्ञिक पण होते बघा, सरदार पटेल होते. ओके, सो हे सगळं जे काही असहकार आंदोलन इथं झालं, या आंदोलनातून जे आहे 2 वर्षासाठी टॅक्स फ्री झालं खेडा. ओके, फॉर 2 इयर्स देर विल बी नो टॅक्स. ओके, आणि इथं वल्लभभाई पटेलांचा एक महत्त्वाचा रेफरन्स आपल्याला मिळतो, आणि तिच्यामध्ये पण जे आहे की सरदार ही पदवी कुठं मिळाली, मग ते बारडोलीचा रेफरन्स तिच्यामध्ये आहे. ओके, बारडोली सत्याग्रह जे आहे ते क्लिअर. सो हे 3 याच्यामध्ये महत्त्वाचे होते. आता बघा, याच्यात तुम्हाला एक प्रश्न रुटीन आहे लक्षात ठेवायला जे आहे ते, तर हे लक्षात ठेवायचं याच्या सिक्वेन्सनुसार वगैरे जे आहे. आता हे मी माझ्यासाठी बनवलं होतं, तुम्ही असं तुमच्यासाठी बनवू शकता. चंपा आहे खेड्यात, ओके, याचा सध्याच्या राजकारणाशी काही एक संबंध नाही. ओके, सो दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे याच्या खाली एक वाक्य आहे, ते म्हणजे दिसली भुकेली नॉन कॉपरेशनमुळे. ओके, आता हे 6 शब्द तुमच्यासमोर आहेत बघा, चंपारण, अहमदाबाद, खेडा, सिक्वेन्स. चंपा दिसली डिसओबिडियंट मुवमेंट, आहे भुकेली हंगर स्ट्राईक, भुकेला म्हणजे हंगर, हां, खेडा नॉन कॉपरेशन. हे मी माझ्यासाठी बनवलं होतं, तुम्ही तुमच्या पद्धतीने गोष्टी डील करू शकता की ते लक्षात ठेवणं की कुठलं काय होतं, नाही तर सगळं झालं हे पण माहीत आहे झाले होते, नंतर कुठं काय वापरलं होतं हेच माहीत नाही, हां ना. असं नको व्हायला की खेड्यात हंगर स्ट्राईक सुरू होऊन गेली, हां, खेड्यात हंगर स्ट्राईक वगैरे नसते बघा, हां ना. एखाद्याच्या घरी काही प्रॉब्लेम आला तर शेजारचे मदत करून टाकतात खेड्यामध्ये, हां, शहरात होऊ शकते हंगर स्ट्राईक, खेड्यामध्ये चान्सेस फार कमी आहे, हां ना. किती काही असलं तर शेजारचा मदत करतो खेड्यामध्ये, ज्या जे खेड्यातले असतील त्यांना माहिती आहे बघा, जे शहरातले असतील त्यांना दुसरा कन्सर्न माहिती आहे शहरातला, बरोबर की नाही, हां ना. 4 दिवस झाले दरवाजा उघडला नाही तरी दूधवाला दुधाच्या थैल्या टाकून गेला, त्यांनी पण लोड घेतला नाही की पहिल्या 3 दिवसाचं दूध नसलं इथं, त्याचं कलाकन तरी करू घरी जाऊन, काय ना ते तिथंच पडू देत, ते चौथी टाकून जात आहे. शेजारचे पण लोड घेईना, शेजारचे दरवाजा कचरा ठेवायला ठेवतात फक्त, हां ना, सकाळी बेल वाजवून आपली झोप मिळू नये म्हणून कचरा ठेवण्यासाठी बाबा आपणच ठेवून दिला, तेवढा दरवाजा काय ते उघडून ठेवतात तिथे, दॅट्स इट. ओके, असं काय नाही आहे, काही लोक चांगले असतात बघा, हां ना, तुमच्यासारखे. आता मुद्दा आहे पुढचा, रौलट ॲक्ट जे आहे 1919, याला ब्लॅक बिल पण म्हटलं जातो, हां ना, काळा कायदा. ओके, ब्लॅक बिल जे आहे, रौलट ॲक्ट जे आहे. सो आता हे प्रकरण काय होतं, याला सेडिशन ॲक्ट असंही म्हटलं जातं. सेडिशन म्हणजे काय, हां, राजद्रोह. ओके, सेडिशन जे आहे, सेडिशन ॲक्ट म्हटलं जातं, ब्लॅक बिल म्हटलं जातं बघा, काळा कायदा असंही याला म्हटलं जातं, रोलेक्ट ॲक्ट जे आहे. आता याच्यामध्ये काय होतं सिम्पली, की ब्रिटिशर्स कुणालाही अटक करू शकतात. ओके, आपल्याकडे असं असतं ना, तुम्ही मूव्हीज वगैरे बघितल्या असतील, अटक करायला आल्यानंतर ते विचारतं बघा, है ना, मला का तुम्ही अटक करताय. आज समोरची लोक एकदम रीतीभातीने वागणारी असली तर ते सांगतात,
की तुम्हाला आम्ही का अटक करतोय, मग ते म्हणतो वॉरंट आहे का, मग ते वॉरंट दाखवतात. काही काही याच्यामध्ये समोरचा विचारतो वॉरंट आहे का, म्हटल्यानंतर ते प्रामाणिकपणे निघून जातात की नव्हतं, आलं होतं फिरत फिरत म्हणून घेतो घेऊन वॉरंट. आणि काही काही असतं की ते म्हणतो हातून सगळं दाखवतो वॉरंट वगैरे, चल माझ्याबरोबर उचलून घेऊन जातात त्याला, हा ना. ते त्यांच्या पद्धतीने काम करतं, माणूस काहीच मागत नाही नंतर. सो असे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असतात सिस्टीममध्ये. आता इथं जे आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटने हा रोलेक्ट ॲक्ट आणला. आता हा रोलेक्ट ॲक्ट आणण्यामागं पण कोण होतं, तर तिथला जो गव्हर्नर जनरल ॲट दॅट टाईम आहे, हे 1919 घडतं आहे बघा. 1919 कुठला कायदा आलेला आपण बघतो बघा, तो होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. ओके, आता याच्यामध्ये लॉर्ड चेम्सफोर्ड जो आहे गव्हर्नर जनरल, त्यांनी एक कमिटी स्थापन केली होती. ती कमिटी होती जस्टिस सिडनी रॉलेट. ओके, नावानीच आहे बघा, म्हणजे ही जी पद्धत आहे आजच्या डेटमध्ये, है ना, एक्स वाय झेड कमिटी नावाने अध्यक्षाच्या, तशी त्या अध्यक्षाच्या नावाची कमिटी, जस्टिस सिडनी रॉलेट. ओके, जस्टिस सिडनी रॉलेट. ओके, हे वरती नाव आहे याचं. त्याच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आणली आणि या कमिटीने जे आहे हा सगळा कायदा बनवला होता बघा. आता यांना एकतर जे आहे की जी वाढणारी नॅशनलिझमची फिलिंग आहे किंवा ज्या काही गोष्टी करत आहे तिच्यावर जे आहे अंकुश लावायचा होता. ओके, सो सिम्पली जे आहे कुणालाही अटक करायचं आणि फॉर 2 इयर्स कुठलीही केस न चालवता जेलमध्ये टाकण्याचा अधिकार देऊन टाकला. म्हणजे विचार करा तुम्ही, तारीख पे तारीख नाहीच, तारीखच लागणार ना 2 वर्ष, वाटलं नंतर सोडून देऊ. ओके, हा सगळ्यात मोठा इश्यू होता याच्यातला. ओके, यू कॅन अरेस्ट एनीबडी, रिझन्स किझन्स काय संबंध नाही, फॉर 2 इयर्स विदाऊट ट्रायल. ओके, मग याच्यामध्ये सिम्पली जे आहे कोणालाही अरेस्ट करा, याच्यात तुम्ही काही रिझन्स देणार आहात का, तर नाही. आणि विदाऊट ट्रायल, विदाऊट ट्रायल फॉर 2 इयर्सचे आहे, 2 वर्षासाठी तुम्ही विदाऊट ट्रायल त्या व्यक्तीला तुरुंगात ठेवू शकता. UAPA सारखं, UAPAचे जरा एकदा प्रोव्हिजन्स बघा. ओके, आता ह्या केसमध्ये कसं होतं की आता तुम्ही कुणालाही हे करणार. दुसरी गोष्ट, स्ट्रिक्ट रेग्युलेशन फॉर प्रेस. ओके, स्ट्रिक्ट रेग्युलेशन फॉर प्रेस जे आहे, आपली जी प्रसारमाध्यमं आहेत त्या प्रसारमाध्यमांना एकदम स्ट्रिक्ट नियम लावून टाकले यांनी प्रेसवर जे आहेत. ओके, सो तो एक की बाबा तुम्ही सेडिशियस न्यूज देऊ शकत नाही, राजद्रोहात्मक साहित्य. ओके, असं तुम्हाला पब्लिश करता येणार नाही, हे यांनी याच्यात क्लिअर करून दिलं प्रेसमध्ये जे आहे. ओके, आता ऑबियसली याला विरोध करणारी लोकं होती, भरपूर लोकांनी विरोध केला. फॉर एक्झाम्पल मोहम्मद अली जिन्ना विरोध केलेला आहे याला, मदन मोहन मालवीय जे आहेत विरोध केलेला आहे बघायला. ओके, आता मदन मोहन मालवीय जे आहे यांचा एक रेफरन्स थोड्या वेळापूर्वी आला होता बघा, कुठला, हा ना, चंपारण सत्याग्रह जे आहे. सो ती एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे मदन मोहन मालवीय यांच्या बाबतीमध्ये. सो तो एक महत्त्वाचा रेफरन्स होता बघा. ओके, देन नेक्स्ट वन, आता तिसरी बाब जी होती, तिसरी व्यक्ती जी आहे ती आहे मजहर उल हक. ओके, मजहर उल हक जे आहे, या 3 लोकांनी स्ट्रिक्टली याला जे आहे निषेध केला होता या बिलचा जो आहे, मोहम्मद अली जिन्ना, मदन मोहन मालवीय आणि मजहर उल हा. ओके, तिघांनी जे आहे तर तो विरोध केला याला. गांधीजींनी जे आहे सत्याग्रह सभा जी आहे तर ती स्थापन केली होती बघा. ओके, आता पाऊस पडतोय ना, त्याच्याकडे बघितलं तर थांबल का तो, नाही थांबणार. हा, जर तुम्हाला विचारलं की ज्या दिवशी लेक्चर सुरू होतं, है ना, चंपारण, है ना, खेडा सत्याग्रह, त्या दिवशी पाऊस पडत होता का, तर त्याचं उत्तर आहे हो. ओके, MPSCचा इतिहास बघता बरोबर. सो फोकस इकडं करा, तो त्याचं काम करतोय, आपण आपलं काम करूयात बरोबर. हां, जर कुणाला पावसात भिजायची इच्छा असली तर तो इकडे बसू शकतो, ही खुर्ची घ्या तिकडे बसा, हा ना, असं कुणाला वाटतं ना असं एकदम. एखादा हिंदी पिक्चर बघितल्यासारखं की हां मग पाऊस पडायला लागला की मी जाऊन छतावरच बसणार बाबा, तर मग तिकडे बसू शकतो तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. आता गांधीजींनी जे आहे सत्याग्रह सभा जी आहे तर ती आयोजित केली होती. या सत्याग्रह सभेमध्ये कुणाला घेतलं होतं,
होमरूल लीगचे जे फॉलोअर्स होते ते याच्यात घेतले बघा. कारण होमरूल लीग जे आहे एका विशिष्ट कालावधीनंतर ब्रेकडाऊन झाली किंवा तिचं काम तिने केलं होतं. सो होमरूल लीगमधले जे तरुण होते किंवा जे इस्लामिस्ट होते बघा त्यांना याच्यामध्ये जे घेतलं होतं. आता ही सत्याग्रह सभा जी आहे, सत्याग्रह सभा, ओके, सत्याग्रह सभा फेब्रुवारीमध्ये स्थापन झाली होती, 24 फेब्रुवारी 1919 जे आहे, 24 फेब 1919 सत्याग्रह सभा जी आहे तर ती स्थापन झाली. याच्यामध्ये जे आहे होमरूल लीगमधले तरुण आलेत, इस्लामिस्ट आलेत बघा, त्यांना गांधीजींनी बरोबर घेतलं. सो गांधीजी बघा त्यांनी काय केलेलं आहे, होमरूल लीगमधला जो क्राऊड होता सगळा जो आहे की आता त्यांची लीडरशिप किंवा त्या गोष्टी थांबल्या होत्या कुठंतरी, लगेच त्यांनी त्यांना इकडं जोडून घेतलं. हे गांधीजींचं वैशिष्ट्य होतं, म्हणजे फॉलोअर्स आपल्याकडे पाहिजे किंवा ती गोष्ट डील कशी करायची की चला आता यांना आपण बरोबर घेऊन काम करू. सो ते चॅनलाईज त्यांनी केलेलं आहे बघा, ओके, एनर्जी युटिलाइज करणं, एनर्जी चॅनलाइज करणं हे फार गरजेचं असतं एखाद्या लीडरशिपसाठी. आणि ती एक लीडरशिप केवढी उजवी आहे ते तुम्हाला याच्यातून दिसतं. सो त्यांना बरोबर घेतलं आणि तिच्यामधून जे आहे की त्यांनी हरताळ ज्याला म्हणतो आपण किंवा स्ट्राईक संप, ओके, ही गोष्ट समोर आणली बघा. आता याच्यामध्ये भारतामध्ये अशा पद्धतीने पहिल्यांदा गोष्टी डील होणार होत्या, ओके. अहमदाबाद मिल स्ट्राईक जे आहे त्याच्यात गांधीजींनी काय केलेलं आहे, हंगर स्ट्राईक केलेली आहे. आणि इथं ॲक्च्युली संप होता किंवा ॲक्च्युली हडताळ किंवा ॲक्च्युली स्ट्राईक आहे. याच्यामध्ये काय काय करणार तुम्ही, कुणी काहीच करणार नाही, रिक्षावाला रिक्षा काढणार नाही, मास्तर शिकवणार नाही, पोरं शाळेत जाणार नाही, ओके, वकील कोर्टात जाणार नाही, अशा पद्धतीने सगळी यंत्रणा ठप्प जी आहे ती. त्याच्यानंतर जे आहे हंगर स्ट्राईक याच्यामध्ये करण्यात आली होती. त्याच्यानंतर जे आहे की प्रार्थना प्रेयर्स जे आहेत एकत्र बसा, प्रेयर्स वगैरे जे आहेत ते करा. त्याच्यानंतर जे आहे की काही जे कायदे होते जसं तिच्यामध्ये रोलेट ॲक्ट आहे, मग त्याच्या अगेन्स्ट सिव्हिल डिसओबिडियंट जे आहे ते करायचा. त्याच्यानंतर स्वतःहूनच अरेस्ट करून घ्यायचं आणि तुरुंगात जायचं, म्हणजे तुरुंग तुडुंब भरले पाहिजे. बऱ्याचदा असं होतं बघा, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल एखादी मोठी मुवमेंट सुरू आहे तर पोलीस काय करतात, अटक करून करतात बघा. अटक करतात ते जे जेलमध्ये नेत नाही, ती दूर जाऊन सोडून देतात त्यांना, कुठते लांबवर जाऊन जे आहेत बरोबर, कारण यांना बरोबर तिथं घेऊन जा, म्हणजे त्यांना खाऊ पिऊ घाला त्यांची सगळी प्रोसिजर, आणि परत विशेष म्हणजे राजकीयच्यातून आहे त्यांना सोडावं लागणार आहे परत तुम्हाला, ती प्रोसिजर सगळी करा असं पण असतं. सो प्रेशर गव्हर्नमेंटवर टाकणं ज्या, स्वतःहून सगळेचे सगळे जाणार जेलमध्ये जे आहेत मॉबमधून ज्या. सो अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये डील करायच्या. आता हे सगळं जे होतं की हडताल करायची, स्ट्राईक करायची किंवा जे आहे कायद्याच्या विरोधामध्ये सविनय जे आहे तुम्ही त्याला नकार देणार आहात, त्याच्यानंतर हंगर स्ट्राईक करणार आहे, सेल्फ अरेस्ट आहे, चला मग मी येतो मला घेऊन चला तुम्ही, ह्या गोष्टी ज्या होत्या ना त्या मॉडरेट्सला काही आवडल्या नाही. याच्यामध्ये कोण कोण होतं, सरदिनशा वाचा जे आहेत बघा, म्हणजे गांधीजींची जी काही सगळी ही कार्यप्रणाली होती त्या कार्यप्रणालीला क्रिटिसाईज करणारी लोक होती का तिथं, तर होती बघा, ओके. सो सरदिनशा वाचा आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत बघा, त्याच्यानंतर जे आहे तेजबहादूर सप्रू आहेत, है ना, आपल्याला तेजबहादूर सप्रू भेटणार आहेत बघा कुठं, राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर जे आहे श्रीनिवास शास्त्री, ॲनी बेझंट, ओके, सरदिनशा वाचा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तेजबहादूर सप्रू, त्याच्यानंतर श्रीनिवास शास्त्री, ओके, ॲनी बेझंट, ओके. आता हे सगळं 6 एप्रिलला सुरू केलं होतं बघा, 6 एप्रिल 1919, ओके, दिल्लीमध्ये पहिले सुरू होऊन गेलं होतं 13 मार्च 1919 ओके. दिल्ली जे होतं तिथं हे पहिले सुरू होऊन गेलं, 13 मार्चला सुरू होऊन गेलं. म्हणजे हे कुठं कुठं होतं तर सत्याग्रह सभेची जे काही काम चालू होते कोलकाता, म्हणजे त्यावेळेचं कलकत्ता आताचं कोलकाता, बॉम्बे आताचं मुंबई, त्याच्यानंतर जे आहे अहमदाबाद, चार महत्त्वाची शहरं आहेत बघा, कलकत्ता आताचं कोलकाता, त्यावेळेचं बॉम्बे आताचं मुंबई, दिल्ली आणि जे आहे अहमदाबाद. सो दीज आर द 4 सिटीज की ज्याच्यामध्ये हे सगळं सुरू होतं. दिल्लीमध्ये पोलिसांद्वारे 10 लोकांची हत्या पण झाली होती याच्यामध्ये, ओके. तिच्यामुळे हे सगळे जे मॉडरेट्सकडून जे याला क्रिटिसाईज केलं जात होतं. सो आता एकतर जे आहे
हा जो सगळा सत्याग्रह होता हा नॉन व्हायलंटच्या बेसिसवर होता, की कसल्याही पद्धतीने जे आहे व्हायलन्स होता कामा नये, नॉन व्हायलन्स जे आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जी होती की प्लॅनिंग खूप प्रॉपर नव्हतं याचं, इट वॉज पुअरली प्लॅन, म्हणजे हे सगळं खूप प्रॉपरली वर्क झालेलं नाही आहे, पुअरली प्लॅन होतं आहे. आणि गांधीजींना हे याच्यामध्ये कळलं की ही जी लोकं आहेत ही सत्याग्रहासाठी तयार नाही. ओके, सो ते लक्षात आलं लागलं होतं. शेवटी कसं असतं की ते इतकं सोपं नाही आहे ना, म्हणजे स्वतःचं क्रिटिसिझम जर असेल, आपल्याला कोणी वाईट म्हटलं किंवा आपल्यामध्ये चार उनिवा काढला, ते आपल्याला सहन होत नाही. मग ती सुरुवात स्वतःपासून आहे. मग गांधीजींचं ते आहे की माय लाईफ इज माय मॅसेज, माझं आयुष्यच तोच संदेश आहे तुमच्यासाठी. मग ते क्रिटिसिझम आहे की समोरून मॉडरेट्सनी पण क्रिटिसाईज केलं, मग याचा अर्थ त्यांनी ब्रिटिशातला सोडून मॉडरेटच्या मागं लागले का ते काठी घेऊन? असं झालेलं नाही आहे. आणि मग हे जे होतं की याच्यामधले लूप होल्स त्यांनी जाणून घेतले. लूप होल्स वॉज व्हेरी क्लिअर की लोकं अजूनही अशा गोष्टीसाठी तयार नव्हती आपली, आणि त्यामुळे जे आहे की ह्या गोष्टी त्या तुलनेने ज्या आहेत प्रॉपरली होऊ शकत नाही, हे क्लिअर होतं. पंजाबमध्ये फार पेटलं होतं बघा, हे पंजाब जो होता तिच्यामध्ये वर्ल्ड वॉर फर्स्ट जे आहे तिच्यामुळेही पडसाद आलेले होते. पंजाबमध्ये बऱ्याचशा गोष्टी झालेल्या होत्या, म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड पुढं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे की ब्रिटिशर्स विरुद्ध जे आहे हिंसक भावना तिथं होती बघा, व्हायलन्स इन पंजाब. तसं बघायला गेलं तर बाकीची शहरं मी तुम्हाला सांगितली, कलकत्ता, बॉम्बे, त्याच्यानंतर जे आहे आताचं दिल्ली असेल, अहमदाबाद असेल, म्हणजे आताचं मुंबई, आताचा कोलकाता, इथं हे कसं होतं, नॉन व्हायलन्स पीसफुली चालू होतं. पंजाबमध्ये तसं नव्हतं, पंजाबमध्ये हिंसा होती. पंजाबमध्ये जे हिंसक निदर्शनं तिच्यामध्ये डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोघांना ब्रिटिशर्सनी अटक केली बघा. ओके, आता इथून पुढं याच्यामुळे काय घडतो. ओके, सो आपण या दोघांना भेटणार आहोत. एक तर हे सगळं जे सुरू होतं पंजाबमध्ये याच्यात काय होतं की एक तर व्हायलन्स याच्यामध्ये होता, सरकारी बिल्डिंग्सला लोकांनी आग लावून टाकलेली होती, की सरकारी बिल्डिंग ज्या आहेत त्याला आग लावून टाकली होती. 5 इंग्लिश अधिकारी याच्यामध्ये ठार झाले होते आणि एका महिलेला असॉल्ट करण्यात आलं होतं. तर जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा ती एक महत्त्वाची स्टोरी आहे. मार्सेला शेरवूड असं तिचं नाव होतं बघा, सो तो रेफरन्स पण आपण बघूयात. ते जे पडसादनंतर हंटर कमिशन आणि मग त्याच्या समोर पडलेत, म्हणजे जी काही क्लीन चीट दिली गेली होती जनरल डायरला तिच्यामध्ये, तो एक सेन्सिटिव्ह मुद्दा होता, तो त्यांनी पुढं केला होता. सो डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोघांना अटक झाली. आता यांना अटक झाली आहे म्हटल्यानंतर जे आहे की लोकं अजून बिथरलेले होते. ओके, आता हां त्यांना बघूयात आपण, त्याचं नावं जी आहेत ना ती. ओके, जालियावाला बाग जे आहे, तुमच्यापैकी जर काही लोकांनी भेट दिली असेल बघा अमृतसरला, जे आहे जालियावाला बाग जे आहे बघा. ओके, सो जालियावाला बाग हत्याकांड जे आहे तर तिच्यामध्ये 379 लोक जे आहेत ती मृत्यूमुखी पडली असं ऑन रेकॉर्ड आहे, पण ॲक्च्युअल तो आकडा मोठा होता असं सांगितलं जातं आणि ती तिच्यात ती आहे की बाबा सत्यता पण आहे. 10 मिनिटामध्ये 379 लोकांना यांनी मारलं होतं. तिच्यामध्ये एक विहीर पण आहे, बऱ्याच लोकांनी तिच्यात उड्या टाकल्या होत्या. किंवा इथं आजही तुम्हाला जे आहे बुलेट्सचे जे काही सगळे निशाण आहेत तेही तिथं दिसतात. तुम्ही जर कधी जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे त्या जालियनवाला बागला व्हिजिट केलं तर हे सगळं घडलेलं आहे 13 एप्रिल 1919ला हे घडलेलं आहे. ओके, 13 एप्रिल 1919. ओके, आता जालियनवाला बाग हत्याकांडची जी काही पार्श्वभूमी ती तुम्हाला सांगितली की दोन महत्त्वाचे जे नेते आहेत बघा, डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना अटक केलेली आहे. ओके, सो हे दोघं तुमच्या समोर आहेत, डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल जे आहेत त्या दोघांना अटक केली होती बघा ब्रिटिशर्सने जे आहेत ते. आता बैसाखीचा दिवस होता बघा. ओके, आणि त्या दिवशी 13 एप्रिल 1919 हे घडलं होतं. आता यामध्ये जे आहे ना की 10 एप्रिलला एक घटना घडली होती याच्या आधी, 13 एप्रिलला हे सगळं घडलं आहे, तर याच्या आधी या दोघांना अटक झालेली आहे. अटक झाली होती 10 एप्रिल 1919. अटक कधी झाली होती दोघांना? 10 एप्रिल 1919, म्हणजे अटकेच्या 3 दिवसानंतर हे सगळं घडलेलं आहे. ओके, 10 एप्रिलला अटक झाली. अटक झाली म्हटल्यानंतर लोकांनी जे आहे तर ते निषेध मोर्चा जो आहे तर तो काढला होता. ओके, आणि
डेप्युटी कमिशनर जो होता तिथला, त्याच्या ऑफिसमध्ये जे आहे त्याच्या ऑफिसवर हा सगळा मोर्चा लोकं घेऊन गेली होती. मार्सेला शेरवूड आहेत बघा, ओके, मार्सेला शेरवूड ह्या एक ख्रिश्चन मिशनरी होत्या. जवळपास जे आहे 15 इयर्सपासून त्यांचा अमृतसरमध्ये वावर होता, त्या तिथं राहत होत्या, एक ख्रिश्चन मिशनरी म्हणून काम करत होत्या. आता या सायकलनी घरी जात होत्या, रस्त्यातून मोर्चा चालू होता आणि एक ब्रिटिश व्यक्ती जी आहे ती त्यांना समोर दिसली, त्या मार्शला शेरवूड होत्या आणि आपल्या दोन नेत्यांनी यांनी कैदेत टाकलेलं आहे ब्रिटिश सरकारने, हे ॲक्सेप्टेबल नव्हतं लोकांना, म्हणून त्यातल्या काही लोकांनी यांच्यावर अटॅक केला. ओके, यांच्यावर अटॅक केला, त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या, त्यांना वेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं, जीव त्यांचा वाचला. सो 10 एप्रिलला ही घटना घडलेली आहे. ओके, आता जनरल डायरनी हे एक कारण समोर केलं होतं, अजून त्याच्यावर जेव्हा सगळा अंटर कमिशन सगळा इशू झाला, कारण हे 13 झालेलं आहे जालियनवाला बाग हत्याकांड. सो तुम्हाला हा एक रेफरन्स जो आहे तर तो माहीत पाहिजे. ओके, सो बैसाखीचा दिवस होता आणि त्या बैसाखीच्या दिवशी जे आहे बरेचशी लोकं जी आहे की डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांची जी अटक झालेली आहे त्याचा निषेध व्यक्त करायला आलेली होती. ओके, आणि जनरल डायर, आता हे सगळं ज्यावेळेस पंजाबमध्ये खूप हिंसकीच्यानी वर्क होत होतं, ते पंजाबमध्ये हिंसकीच्यानी वर्क होत होतं म्हणून जे आहे ब्रिटिशर्सनी जे आहे कुणाला पाठवलं होतं, तर ते जनरल डायरला पाठवलं होतं. ओके, सो जनरल डायरचा एक रेफरन्स आहे बघा इथं. ओके, जनरल डायरला एक पाठवला होता की तू हे कंट्रोल करायचं. आता हा जनरल डायर जो आहे त्यांनी काय केलं की आता एक बुक आहे बघा, द पिक्चर ऑफ अमृतसर, म्हणजे काय कसाई. ओके, असं एक पुस्तक आहे जनरल डायरबद्दलचं, ज्या की त्यांनी ज्या पद्धतीने गोष्टी केल्या होत्या है ना, ओपन फायर केलेलं होतं बघा, आणि शांततामय मार्गाने जमलेली लोक होती. याचं म्हणणं असं होतं की मी तिथं जे आहे मार्शल लॉ यांनी लावलेला होता, कुणी जमावबंदी होती, कुणी एकत्र येऊ नये, मग त्यासाठी पॉम्प्लेट्स वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या सूचना दिल्या होत्या, तरी पण ही लोकं एकत्र आली. आता ही लोकं कुठून आली होती, ही प्रॉपर अमृतसरमधली नाही, ती आजूबाजूच्या याच्यातून आलेली लोकं जास्त होती याच्यामध्ये, म्हणजे अमृतसरमधलं कुणीच नव्हतं असं नाही, अमृतसरमधला क्राऊड आहे प्लस आजूबाजूचा क्राऊड तिच्यामध्ये आहे, आणि त्या क्राऊडच्या याच्यामध्ये जर जे आहे की त्यांनी ओपन फायर तिच्यामध्ये केलं होतं. ओके, आता पंजाबमध्ये मार्शल कायदा जो आहे तर तो लावला होता. एकतर जे आहे की एवढी शांततामय मार्गाने जमलेली जी लोकं होती त्यांच्यावर डायरेक्टली जे आहे गोळीबार केला, तर लोकं किती होती, नियर अबाउट 20,000 होती. ओके, 20,000, आणि असं म्हटलं होतं की 1,000 लोकांची हत्या यांनी केली त्या दिवशी, ऑन रेकॉर्ड आहे 379. ओके, ओपन फायर केलं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने झाल्या. आता याच्यामध्ये मार्शल लॉ पण तिथं जे आहे पंजाबमध्ये पंजाब मार्शल कायदा जो आहे तो लावला होता. हे सगळं जे घडलेलं आहे याचा बदला उधम सिंग, सरदार उधम सिंग जे आहे त्यांनी घेतला होता. सो 13 एप्रिलला जनरल डायरनी जे आहे गोळ्या चालवल्या होत्या. सो 13 मार्च 1940 लंडनमध्ये जे आहे डायरला यांनी मायकल डायरला गोळी मारली होती बघा, उधम सिंग जे आहे. ओके, सरदार उधम सिंग जे आहे यांनी मायकल डायरला जे आहे त्यांना कॉन्टॅक्ट हॉल जो आहे तर तिथं जे आहे हे भाषण देत होता है ना, यांना आता हसू येतं आहे, ते हसू का येतं आहे तर त्याचं रेफरन्स तुम्हाला माहीत असेल बघा, है ना, लॉटरी लागलेला माणूस. ओके, सो एक मूवी आला आहे मधल्या काळामध्ये है ना, सरदार उधम, है ना, कुणी रोल केलेला बरं त्यांचा, तोच तो लॉटरी मग लागलेला माणूस आहे बघा. ओके, सो सरदार उधम सिंग यांनी जे आहे तर ती ॲक्शन नंतर 1940 घेतली. जनरल डायरनी जे काय केलं होतं तर त्याला जे आहे हे सगळं घडल्यानंतर हंटर कमिशन जे आहे ते स्थापन करण्यात आलं. हंटर कमिशनने मात्र याला क्लीन चिट दिली होती बघा. ओके, सो एकतर जे आहे हे जे काही सगळं घडलं याला जो काही रिस्पॉन्ड दिला गेला भारतातून तर तो जर तुम्ही बघितला बघा तर त्या केसमध्ये जे आहे आता हे इथं बघा आधी रिस्पॉन्ड जे आहे हे बघा इथं जे आहे ते बुलेट मार्क्स इथं दाखवलेलं आहेत. तुम्ही जर कधी जालियाला वाघ हातला गेलात तर त्या केसमध्ये तुम्ही हे बघू शकता. मी 9th स्टँडर्डमध्ये गेलो होतो तेव्हा बघितलं होतं.
ओके अमृतसरमध्ये आहे, अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पल पण आहे, त्याचा पण हिस्ट्री पोस्ट इंडिपेंडंट हिस्ट्रीशी मोठा रेफरन्स आहे, ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि मग त्या सगळ्या गोष्टीच्या आत. सो तोही एक रेफरन्स तुम्हाला बघायला मिळतो. सो अमृतसरमध्ये जे आहे ओके. देन गांधीजी जे होते बघा, तर गांधीजींनी एक गोष्ट इथं क्लिअर केली, 18 एप्रिल सत्याग्रह सभेचं काम मागे घेतलं त्यांनी ओके. 18 एप्रिल जे आहे सत्याग्रह सभा जी होती तिचं काम जे आहे तर ते थांबवलं यांनी ओके. कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या, लोक जर अजून जे आहे व्हायलन्स करायला लागली तर मग काय होईल. आणि गांधीजींनी हे सगळं जे जनरल डायरनी केलं होतं याला म्हटलं होतं हिमालयन ब्लंडर बाय ब्रिटिशर्स. हे शब्द जे आहेत बघा गांधीजींचे होते, हिमालयन ब्लंडर बाय ब्रिटिशर्स ओके. हे गांधीजींनी म्हटलं, हिमालयन ब्लंडर. ब्लंडर म्हणजे काय? घोडचूक त्याला म्हणू शकता तुम्ही ओके. ब्लंडर. ज्योती बसू माहीत आहेत का तुम्हाला? ज्योती बसू जे आहेत हे पण एक खूप महत्त्वाचं नेतृत्व आहे बघा भारतातलं पोस्ट इंडिपेंडन्स. त्यांना संधी मिळाली होती एकदा पंतप्रधान होण्याची, पण ती डील नव्हती करता आली. आणि नंतर त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की त्यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं की तेव्हा तुम्ही पंतप्रधान बनायला पाहिजे होतं का, तुम्हाला काय वाटतं आज? ॲट दॅट टाईम ही सेड इट वॉज अ पॉलिटिकल ब्लंडर, करायला पाहिजे होतं बाबा, है ना. संधी गमावता कामा नाही. दुसरा जो मुद्दा होता की ह्या सर्व याच्यामध्ये हंटर कमिशन आलं, त्या हंटर कमिशननी जे आहे जनरल डायरला जे आहे क्लीन चीट दिली त्याच्यामध्ये. सो हे जे हंटर कमिशन होतं, या हंटर कमिशननी जे काय केलं होतं त्या हंटर कमिशनच्या याला काय म्हटलं होतं, तो सगळा जो निर्णय समोर आला. सो गांधीजी म्हटले होते ऑफिशियल व्हाईट वॉश ओके. ऑफिशियल व्हाईट वॉश दिला बाबा तुम्ही, म्हणजे त्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं होतं. तुम्ही सोडून दिलं सगळं ऑफिशियल व्हाईट. दोन स्टेटमेंट महत्त्वाचे गांधीजींचे, जालियनवाला बाग हत्याकांड जे काही घडवून आणला त्याच्याबद्दल, इट वॉज अ हिमालयन ब्लंडर बाय ब्रिटिशर्स. हिमालय एवढा मोठा घोडचूक आहे किंवा हिमालय एवढा मोठा जो आहे तर तो चुकीचा हा सगळा निर्णय. आणि जे आहे ऑफिशियल व्हाईट वॉश, हंटर कमिशननी जनरल डायरला जे क्लीन चीट दिली होती त्याला म्हटलं यांनी ऑफिशियल व्हाईट वॉश तुम्ही दिला बाबा याला. गांधीजींनी जे आहे की त्यांचे काही सारे हिंद मेडल जे होतं बघा बोर वॉरच्या वेळेस त्यांना मिळालं होतं. बोर वॉरचा रेफरन्स आला होता का? बोर वॉर्स कैसरे हिंद, ते परत केलं होतं बघा कैसरे हिंद ओके. हे मेडल जे होतं तर ते परत केलं होतं ब्रिटिशर्सला ओके. बोर वॉरच्या वेळेस त्यांना मिळालेलं. त्याच्याबरोबरच जे आहे रवींद्रनाथ टागोर जे आहेत बघा, त्यांनी जे आहे त्यांना मिळालेला नाईटहूड जो आहे तर तो परत केला होता बघा ब्रिटिशर्सद्वारे जे आहे नाईटहूड ओके, हा परत केला होता. त्याच्यानंतर जे आहे सर शंकरन नायर जे होते बघा ओके, सर शंकरन नायर. सो शंकरन नायर यांनी जे आहे यांचा जो हे होता ते मेंबर होते व्हायसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे, त्यांनी त्याचा राजीनामा दिला होता बघा. सो ही रिझाईन ॲट व्हायसरॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ओके. व्हायसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा जे आहे तर तो राजीनामा यांनी दिला होता ओके. सो सर शंकरन नायर याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. गांधीजी रवींद्रनाथ टागोर जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. सो हे सगळे रेफरन्सेस जे आहेत तर ते तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. सो ओवरऑल जालियनवाला बाग हत्याकांडामुळे घडलं काय, तर जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे तर त्यामुळे सगळ्या देशामध्ये ब्रिटिशर्सच्या अगेन्स्ट एकदम रोष होता बघा ओके. आणि मग तो नंतर जे आहे खिलाफत आणि असहकारच्याद्वारे जे आहे चॅनलाईज गांधीजींनी केलेलं आहे. आता ज्या वेळेस हे सगळं घडलं मग हंटर कमिशन आलं, हंटर कमिशननी तर केलं काय नाही, त्याला क्लीन चीट दिली आहे. मग INC इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी मदन मोहन मालवीय यांच्या चेअरमनशिपखाली एक इन्क्वायरी कमिटी स्थापन केली होती बघा. सो चेअरमन वॉज मदन मोहन मालवीय. आता खरं तर ही इन्क्वायरी कमिटी कोणाची होती? काँग्रेसनी स्थापन केलेली होती. म्हणजे ब्रिटिशर्स उद्या याच्यापैकी गोष्टी घेतील नाही घेतील, पण आपला स्वातंत्र्य लढा आपला नॅशनलिझम आणि ती ओव्हरऑल ते स्पिरिट आहे तिच्यामध्ये कुठल्या गोष्टी योग्य होत्या काय चुकलेलं आहे त्या संबंधी इन्क्वायरी कमिटी याचे अध्यक्ष होते मदन मोहन मालवीय जे आहे बघा.
मदन मोहन मालवीय यांच्याबद्दलचे रेफरन्सेस तुम्हाला इतिहासामध्ये भरपूर मिळतात, पण वर्तमान जो आहे म्हणजे 2014 नंतर जे आहेत ते रेफरन्सेस शासकीय स्तरावर बरेच दिले गेले, योजना असतील किंवा भारतरत्न असेल त्याच्यामधून. सो मदन मोहन मालवीय यांच्याबद्दलचे पण रेफरन्सेस आपले क्लिअर असले पाहिजेत. सो हे चेअरमन होते त्या कमिटीचे, त्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून मोतीलाल नेहरू होते, सी आर दास होते, गांधीजी होते, म्हणजे ते इन्क्वायरी कमिटी जी होती तिच्यामध्ये चेअरमन वॉज तपास समिती जी आहे. ओके, मदन मोहन मालवीय चेअरमन होते, गांधीजी तिच्यामध्ये होते, सी आर दास, चित्तरंजन दास आणि जे आहे मोतीलाल नेहरू, एवढी सगळी लोकं तिच्यामध्ये होती बघा. आणि जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे त्याच्या पार्श्वभूमीवर 34th सेशन ऑफ INC हे अमृतसरमध्ये झालं होतं, 34th सेशन. आणि हे 34th सेशन अमृतसरमध्ये झालं आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की या सेशनमध्ये लोकमान्य टिळक आणि गांधीजी पहिल्यांदा समोरासमोर आले होते. ओके, 34th सेशन ऑफ INC लोकमान्य टिळक आणि गांधीजी पहिल्यांदा समोरासमोर याच्यामध्ये आलेत. सो हा एक रेफरन्स लक्षात ठेवा बघा. आणि एकंदर जे आहे 1920s सुरुवातीला सिंहगडावर त्यांची दोघांची एक खाजगी भेट झाली होती. सिंहगडावर जर तुम्ही गेला असाल तर तिथं लोकमान्य टिळकांसाठी त्यांचं स्वतःचं एक छोटं घर आहे बघा तिथं, है ना. सो लोक सिंहगडावर जे आहे 1920s खाजगी भेट गांधीजींची आणि लोकमान्य टिळकांची झालेली आहे. सो तो पण एक रेफरन्स जो आहे तर तो लक्षात ठेवा. सो आजचं जे सेशन होतं बघा, या सेशनमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्यात बरं. आजच्या याच्यामध्ये आपण जे आहे गांधीजी जे आहेत त्यांच्याबद्दलचं बेसिक इंट्रोडक्शन, आफ्रिकेमधलं त्यांचं काम जे आहे, भारतात आल्यानंतरचा सगळा जो इतिहास आहे, त्याच्यानंतर चंपारण असेल, अहमदाबाद असेल, खेडा असेल, त्याच्यानंतर रोलेट ॲक्ट असेल आणि जालियनवाला बाग हत्याकांड. सो नेक्स्ट सेशनमध्ये जे आहे आपण खिलाफत असहकार जे आहे ते बघू आणि त्याच्यानंतरच्या पुढल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघूया. ओके, सो सर्वांनी प्रॉपरली जे आहे तर ते रिव्हिजन्स याचे जे आहे तर ते करा. फॅक्ट्स भरपूर आहेत याच्यामध्ये, जी नावं आहेत ती तुम्हाला माहीत पाहिजेत, है ना. PYQ जर तुम्ही प्रॉपरली बघितले तर तिच्यातून तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या अजून चांगल्या पद्धतीने डील होतील बघा. सो थँक्यू ऑल ऑफ यू.